सो हाय एवरीवन, आई होप तुम्ही प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आतापर्यंत एकदम मस्त प्रिपेअर केला असणार. आजच्या सेशनमध्ये आपण काय करतोय पहा. आपण करतोय एमएसटी सीईटी 2020 मधले क्वेश्चन्स फ्रॉम द लेसन प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. टोटल 26 काउंट आहे बा क्वेश्चनचा फ्रॉम 14 शिफ्ट. टोटल 14 शिफ्टमधून 26 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे. तर पहा, डिस्क्रिप्शनमध्ये जा, PDF डाउनलोड करा. हा जो PDF आहे लाईक या PYQ's नाही का, तो मी तिथे दिला आहे तुम्हाला. सर्वच सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करा, पहा किती करेक्ट येतात. सेल्फ इव्हॅल्युएशन हे फार महत्त्वाचं आहे. भलेही तुम्हाला 13 करेक्ट येतील, 12 करेक्ट येतील, 11 करेक्ट येतील, 10 करेक्ट येतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम तेव्हा आहे जर का तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं ओके हेच रेजिस्ट करत असाल तर. मार्क्स ठीक आहे यार, थोडेफार कमी जास्त पडतात, बट आपल्याला हे समजलं पाहिजे ना यार की आपण आत्तापर्यंत थेरोटिकल लेक्चर्स केलेले आहेत, टेक्स्टबुकमधले सर्व सम्स केलेले आहेत, DPP केलेले आहेत, म्हणजे ठीकठाक प्रिपरेशन आपलं झालं आहे नाही का. मग या प्रिपरेशनच्या बेसिसवरती आपल्याला किती मार्क्स पडत आहेत नाही का, हे थोडंफार समजलं पाहिजे आपलं. डेफिनेटली समजलं पाहिजे, कमी पडू द्या, बट इव्हॅल्युएशन इज इम्पॉर्टंट. येस ऑर नो? PDFच्या एंडला, 26 क्वेश्चनच्या एंडला, लास्ट स्लाईडवरती सर्व क्वेश्चनचे आन्सर्स पण मेन्शन आहेत. तिथून तुम्हाला ते चेक करायचं की तुमचे किती करेक्ट आहेत, आणि कमेंट सेक्शनमध्ये ते तुम्ही मला सांगतात. येस गाईज, त्यानंतर जे काही तुमचे रॉंग क्वेश्चन्स आहेत, व्हिडिओ सोल्युशन्स तर आहेच तुमच्याकडे. येस, तर पहा जर का थेरोटिकल लेक्चर किंवा लाईक थेरोटिकल कॉन्सेप्ट तुमचे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे इतके क्लिअर नसतील, तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की आत्ताच नका अटेम्प्ट करू हे. हवं तर ते थोडंसं जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. टेक्स्टबुकमधल्या एक्सरसाइजमधले सर्व सम्स करा आधी, DPP करा, मग ते सर्व झाल्यानंतर म्हणजे एक ठीकठाक लेवलचं प्रिपरेशन झाल्यानंतर तुम्ही हे येऊन करा यार, म्हणजे एक PYQ अटेम्प्ट करा. बरोबर ना? असं नको की काही प्रिपरेशनच नाही तुम्ही डायरेक्टली PYQ करताय, मग हे इव्हॅल्युएशन तर थोडंसं रॉंग असेल ना. लाईक इतकी चांगली आयडिया नाही देणार तो आपल्याला की तुमची ॲबिलिटी काय आहे. पूर्ण प्रिपेअर करून द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली तुमची ॲबिलिटी काय आहे, सध्याची ॲबिलिटी. ॲबिलिटी आपल्याला वाढवायची आहे, बरोबर ना? बट सध्याची ॲबिलिटी आपल्याला समजली पण तर पाहिजे ना रे, ठीक आहे. अँड बेस्ट ऑफ लक फॉर दी असाइनमेंट गाईज. मी आता इथे सेशन स्टार्ट करतो आहे, ओके. सो विल स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1 गाईज. क्वेश्चन नंबर 1 पहा काय, इफ अ डाय इज थ्रोन ॲट रॅन्डम, डाय जर का थ्रो केला रॅन्डमली, ठीक आहे, देन एक्सपेक्टेशन ऑफ नंबर ऑन इट, म्हणजे मोस्ट प्रोबेबली काय पडणार नाही का, किंवा ऑन एन ॲव्हरेज काय पडणार. ॲक्च्युली ते आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारतात, बरं, E(x). एकदमच सोपा क्वेश्चन आहे, बरं. याचा आन्सर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये पाठ असला पाहिजे. आन्सर येतो 3.5. टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे हा तर डायरेक्टली, ओके. की डाय थ्रो केल्यानंतर मीन व्हॅल्यू काय येते, ऑन अन ॲव्हरेज काय पडतं, 3.5 पडतं. पहा, कन्व्हेन्शनली जर का करायचं झालं तर आपल्याला काय करायचं असतं माहिती नाही रे. इथे एक्स लिहितो, इथे P(x) लिहितोय मी इथे, ओके. देन एक्स 1, 2, देन 3, देन 4, देन 5, देन 6. कारण की डाय थ्रो केल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 काही पण पडतं नाही का. सो रॅन्डम व्हेरिएबलचा व्हॅल्यू हा 1, 2, 3, 4, 5, 6 असणार. 1 पडण्याचा प्रोबेबिलिटी इज 1/6, 2 पडण्याचा प्रोबेबिलिटी इज 1/6 अगेन, 3 पडण्याचा प्रोबेबिलिटी 1/6, कारण की काही पण पडण्याचा चान्स इक्वलच आहे नाही का. तुम्हाला माहिती असेल सॅम्पल स्पेस जो असतो इथे तो असतो 1, 2, 3, 4, 5, 6, करेक्ट आहे. हा सॅम्पल स्पेस असतो. N(s) इट इज इक्वल टू 6, ओके. सो 1 पडण्याचा प्रोबेबिलिटी, फेवरेबल आउटकम एकच आहे ना, 1 असा नाही का. सो डिवाइड बाय टोटल 6, 1/6, 1/6, 1/6, सर्वांचा प्रोबेबिलिटी इज 1/6. नाउ तुम्हाला माहिती आहे आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू E(x) म्हणजे काय असतं रे, समेशन ऑफ PIx असतो. PIx आहे, या दोघांचं प्रोडक्ट करायचं इथे लिहायचं 1/6, या दोघांचं प्रोडक्ट करा 2/6, या दोघांचं प्रोडक्ट करा 3/6, या दोघांचं प्रोडक्ट इज 4/6, देन 5/6, देन 6/6, करेक्ट. आणि या सर्वांचा समेशन ज्यावेळेस तुम्ही कराल, यू विल गेट एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आता पहा, डिनॉमिनेटर 6 आहे सर्व ठिकाणी नाही का. सो डिनॉमिनेटर विल बिकम 6, बट न्युमरेटरचं ऍडिशन 1, 2, 3, 4, 5, 6 सर्वांचं ऍडिशन नाही का. 1+2+3+4+5+6 कराल तर हा तुम्हाला 21/6 मिळेल मुलांना, दॅट इज 3.5 हा आपला इथे आन्सर बनणार आहे, ओके. ठीक आहे, नाउ सी गाईज क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात पहा बरं जरा. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, ओके. त्यांनी ना क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिला, चांगला क्वेश्चन आहे हा ॲक्च्युली. पहा, त्यांनी क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिला, कॅपिटल F(x) हे त्यांनी दिलं, ओके. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय असतं, एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. येस ऑर नो? ते आपल्याला विचारतात व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. व्हॉट इज द प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. हे पहा काय, त्यांनी हे सांगितलंच नाही की तो जो फंक्शन F(x) असतो ना, प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन, तो कुठून कुठेपर्यंत हे सांगितलंच नाही त्यांनी.
बरोबर ना, म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स काहीतरी एक फंक्शन असतो असा, आणि असताना असं लिहिलेलं ना की एक्स इज इन बिटवीन से फॉर एक्झाम्पल मायनस टू टू प्लस टू असं काहीतरी मेन्शन केलेलं असतं, ते त्यांनी इथे मेन्शन केलेलंच नाही आहे हे तुम्ही प्लीज समजून घ्या बरोबर. बट हे मेन्शन करण्याची खरं तर गरज पण नाही बरं. कसं काय मी तुम्हाला सांगतो का, ते आपल्याला असं सांगतात की ते आपल्याला असं विचारतात की वन पेक्षा एक्सची व्हॅल्यू वन पेक्षा जास्त असण्याची प्रोबेबिलिटी फाईंड करा. एक्सची व्हॅल्यू वन पेक्षा जास्त असण्याची प्रोबेबिलिटी म्हणजे काय माहिती का, वन पासून जो तो फंक्शन जिथे एंड होतो, जी की गोष्ट त्यांनी सांगितलेली नाही आहे कुठे एंड होतो बरोबर ना. सो यार हे इंटिग्रेशनचा विषयच नाही आहे, नाही का इंटिग्रेशन तर नाहीच करू शकत. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन वन म्हणजे वन पासून जिथे कुठे एंड होतो तिथेपर्यंतचा प्रोबेबिलिटीचा ॲडिशन करायचा असतो, बट तो एंड कुठे होतो हेच माहिती नाही यार. सो नाही यार हा तर प्रोसेस नाही करू शकत. मी एक काम करतो, असं करू शकतो आपण, त्यांनी क्युम्युलेटिव्ह दिला ना, त्यांनी क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिला ना, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सपर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन बरोबर ना. मग मी जर का असं केलं, कॅपिटल एफ ऑफ वन जर का काढला मी, कॅपिटल एफ ऑफ वन, कॅपिटल एफ ऑफ वन इथे वन टाकतो मी, अंडर रूट ऑफ वन बाय टू इज वन बाय टू बरोबर ना रे, वन डिवाइड बाय टू. काय मिनिंग आहे याचा, वन पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन इज वन बाय टू. कुठून वन पर्यंत, अरे जिथे कुठे सुरू होत असेल फंक्शन तिथून, किंवा जिथे कुठे रॅन्डम व्हेरिएबलचं व्हॅल्यू स्टार्ट होत असेल तिथून वन पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन इज वन बाय टू. फाईन, मग वनच्या पुढचं पण प्रोबेबिलिटी वन बाय टूच बनणार ना, कारण की वन बाय टू प्लस वन बाय टू इट विल बिकम वन, कारण की आपल्याला टोटल ॲडिशन तर वन मेंटेन करायचं असतं. हे समजतं का तुम्हाला, करेक्ट. सो ते जे विचारतात ना इथे, व्हॉट इज प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन वन, आपण आता वन पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन फाईंड केला आहे जो की वन बाय टू आला, जो की वन बाय टू आला. ओके, मग इथून पुढचं जर काय ॲडिशन फाईंड करायचं असेल प्रोबेबिलिटीचा तो पण वन बाय टूच बनणार, बिकॉज ॲडिशन आपल्याला मेंटेन करायचं वन बाय ॲडिशन आपल्याला मेंटेन करायचं वन बरोबर ना. सो तो पण आन्सर वन बाय टू असणार. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर ए गाईज, दॅट इज इक्वल टू वन बाय टू. याच्यामध्ये जर का मी थोडंसं असं चेंज करेन, समजा समजा ॲज्युम करा जस्ट, जर का मी इथे रूट रूट एक्स डिवाइड बाय थ्री असं जर का दिलं असतं तर काय झालं असतं समजता का रे तुम्हाला. मी जर का कॅपिटल एफ ऑफ वन काढला असतं, झेपतंय तुम्हाला, कॅपिटल एफ ऑफ वन टाका बरं इथे वन, वन टाकलं तर काय रे वन बाय थ्री बनतं की नाही, म्हणजे वन पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन वन बाय थ्री बनला. येस, तर इथून पुढचा जो प्रोबेबिलिटी असेल ना तर त्याचा ॲडिशन ना टू बाय थ्री बनला पाहिजे, म्हणजे वन पेक्षा पुढचा ॲडिशन. प्रोबेबिलिटी ॲट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन वन याची जी प्रोबेबिलिटी आन्सर असला पाहिजे तो बनला असतं टू बाय थ्री. हे झेपतंय तुम्हाला, कारण की वन पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन प्लस प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन वन इट शुड बी इक्वल टू वन बरोबर ना. हे तर वन बाय थ्री आहे ना, हे तर वन बाय थ्री आहे, प्लस हे तर फाईंड करायचं दॅट इज इक्वल टू वन. सो याचं व्हॅल्यू वन मायनस वन बाय थ्री दॅट इज इक्वल टू टू बाय थ्री असं बनला असतं. सो असं छोटंसं चेंज होऊ शकतो या क्वेश्चनमध्ये, बट स्टील यावाला पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर आहे पहा मुलांनो, वन डिवाइड बाय थ्री. ओके ना, सी क्वेश्चन नंबर थ्री काय म्हणतात पहा बरं. हा तर थोडासा सोपा क्वेश्चन वाटतोय. एक टेबल दिला आहे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा, ठीक आहे, आणि आपल्याला विचारतात काय की व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन ऑर इक्वल टू वन, म्हणजे एक्सची व्हॅल्यू टू लेस दॅन इक्वल टू टू आहे सॉरी. सो आपल्याला याची प्रोबेबिलिटी फाईन करायची की एक्सची व्हॅल्यू टू किंवा टूपेक्षा कमी आहे, म्हणजे हे काय टू किंवा टूपेक्षा कमी, म्हणजे या सर्वांची मिळून आपल्याला प्रोबेबिलिटी फाईन करायची. दॅट मीन्स आपल्याला फाईन करायचं आहे बघा के प्लस टू के प्लस फोर के बरोबर ना. आन्सर काय बनला पाहिजे, सेवन के बनला पाहिजे. सो आन्सर शुड बी गाईज सेवन के, बट आपल्याला हे माहिती आहे की आन्सर जो काही आहे तो केच्या फॉर्ममध्ये नाही आहे, सो आपल्याला के फाईंड करायला लागणार आहे हे आपल्याला क्लिक झालं नाही का. तर मला असं वाटतं की हा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे, सो सर्व प्रोबेबिलिटीज ॲडिशन इट शुड बी इक्वल टू वन. पारे के प्लस टू के, थ्री के प्लस फोर के, सेवन के प्लस टू के, नाईन के प्लस के इज टेन के, टेन के हॅज टू बी वन, दॅट मीन्स के हॅज टू बी वन डिवाइड बाय टेन. यार केचं व्हॅल्यू वन बाय टेन टाका बरं इथे, म्हणजे हा सेवन इंटू वन बाय टेन बनणार की नाही, म्हणजे सेवन बाय टेन म्हणजे झिरो पॉईंट सेवन बनणार की नाही रे मुलांना. सो आन्सर शुड बी सेवन बाय टेन दॅट इज झिरो पॉईंट सेवन हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके असे गाईज, क्वेश्चन नंबर फोर थोडंसं वाचून घ्या. क्वेश्चन काय म्हणतात पहा, अ फेअर कॉईन इज टॉस्ड टू टाइम्स. पार एक कॉईन ना दोन वेळेस टॉस केलं, कॉईन दोन वेळेस टॉस केलं, ठीक आहे चलो ओके. म्हणजे काय काय पडलं पाहिजे, हेड हेड, हेड टेल, टेल हेड, अँड देन टेल टेल, हे आपले आउटकम्स असतील काय. अ कॉईन इज टॉस्ड टू टाइम्स, सो हे पॉसिबल आउटकम्स आहेत आपले. येस, पुढे अ पर्सन रिसिव्ज एक्स क्यूब इफ ही गेट्स एक्स नंबर ऑफ हेड्स. यार ठीक आहे, एक टेबल बनवायला लागेल मग आता आपल्याला. पहा आता ओके काय म्हणतात पहा, काय पर्सनला किती रुपये मिळणार याचा डिस्कशन आहे ऍक्च्युली इथे, नाही का. इथे लिहितो एक्स, इथे लिहितो पी ऑफ एक्स. एक जर का कॉईन टॉस केला, सॉरी दोन कॉईन जर का टॉस केले, तर हेड किती वेळेस पडू शकता,
झिरो वेळेस हेड पडू शकतं, म्हणजे हेड पडलाच नाही असं होऊ शकतं, होऊ शकतं. एक वेळेस हेड पडू शकतं, हा होऊ शकतं ना, एकच वेळेस हेड पडलाय, दुसऱ्या वेळेस टेल पडलाय, दोन्ही वेळेस हेड पडलं असं पण तर होऊ शकतं. यस, झिरो वेळेस हेड पडला म्हणजे काय यार, हे पडला ना. सो झिरो वेळेस हेड पडण्याची प्रोबेबिलिटी शुड बी 1/4 ना, असा एकच आहे ना, बट टोटल तर 4 आहेत ना, सो प्रोबेबिलिटी शुड बी 1/4. यस, एक वेळेस हेड पडला म्हणे यार, एक वेळेस हेड वाला हा आहे आणि हा आहे, असे दोन आहेत ना, सो डिवाइड बाय 4 करायला लागेल. एक वेळेस हेड पडण्याची प्रोबेबिलिटी 2/4. दोन वेळेस हेड पडण्याची प्रोबेबिलिटी मुलांनो, दोन वेळेस हेड म्हणजे हा वाला आहे, दॅट इज 1/4 अगेन, दॅट इज 1/4. येस ऑर नो? ठीक आहे, आता मी इथे लिहितो एक्स क्यूब आणि हे आहे पहा रुपीज, नाही का, इतके पैसे त्याला मिळणार आहे. अरे जर का झिरो वेळेस हेड पडला ना, सो झिरोचा क्यूब म्हणजे 0 रुपये मिळणार त्याला. एक वेळेस हेड पडला तर 1 चा क्यूब 1 रुपये मिळणार, नाही का. दोन वेळेस जर का हेड पडला, सो 2 क्यूब दॅट इज इक्वल टू 8 रुपीज त्याला मिळणार आहे. क्वेश्चन मध्ये असं दिलंय पहा, अ फेअर कॉइन इज टॉस्ड 2 टाइम्स, अ पर्सन रिसीव्ह एक्स क्यूब इफ ही गेट्स एक्स नंबर ऑफ हेड्स. एक्स नंबर ऑफ हेड आला तर एक्स क्यूब रुपये मिळणार, दोन हेड आले तर 2 क्यूब 2 क्यूब, नाही का, म्हणजे काय 8 रुपीज मिळाले पाहिजे त्याला. मग ते आपल्याला असं विचारतात, व्हॉट इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ इट्स गेन, बरोबर, एक्सपेक्टेड गेन किती असणार आहे. सो एक्सपेक्टेड गेन म्हणजे काय रे, हे पैसा इथं आहे, नाही का, बरोबर, म्हणजे याचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू, ज्याचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाईंड करायचा असतो, हे पहा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब फाईंड करायचं आहे आपल्याला. एक्स क्यूब म्हणजे अमाऊंट आहे ना, समजतं आहे तुम्हाला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे समेशन ऑफ पी आय एक्स आय असतो. मग तसंच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब म्हणजे समेशन ऑफ पी आय एक्स आय क्यूब करायला लागेल आपल्याला. जसं एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाईंड करायचं, त्याचा प्रोबेबिलिटी सोबत मल्टिप्लिकेशन असतो. ओके, सो दिस इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू गाईज. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा कॉलम माहित आहे, मल्टिप्लिकेशन 0, मल्टिप्लिकेशन इज 2/4, ओके, मल्टिप्लिकेशन इज 8/4 करा रे, ऍडिशन करा, बरं, काय बनतो हा ऍडिशन, 0 + 2/4 + 8/4 जर का तुम्ही हे कराल मुलांनो, आन्सर विल बी 10/4 म्हणजे 2.5 बनतो पा, 2.5. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर ए, दॅट इज इक्वल टू 2.5, करेक्ट. जाऊया नेक्स्ट समोरती. सी गाईज, क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतात, क्वेश्चन नंबर 5 मध्ये, इफ द एरर इन्वॉल्व्ड इन मेकिंग अ सर्टन एक्सपेरिमेंट, ओके, एक पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट करते वेळी ना जो एरर आहे ना, अँड दॅट एरर इज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. हे मान्य यार, एरर हा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलच असतो कधी पण, कारण की एक सर्टन एक्सपेरिमेंट करते वेळी जो एरर येतो तो काही होऊ शकतो, 1.1, 1.2, 1.3, 1.11111 काही होऊ शकतो, नाही का. सो दॅट इज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, फाईन, टोटली फाईन. तर त्याचं ना प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिलं आहे त्या एररचा, बट तुम्हाला हे समजतं का रे की इथे के दिसतोय पा, के के हा अननोन आहे. मग तुमच्या डोक्यात असं समजलं पाहिजे लगेच की पहिले के चा व्हॅल्यू फाईंड करायचा, मग त्याच्यानंतर पुढे प्रोसीड करायचा. ही गोष्ट समजून घ्या तुम्ही की त्यांनी आपल्याला काय विचारलंय माहिती का, ते आपल्याला विचारतात की व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट दिस एरर इट इज इन बिटवीन -1 to +1, -1 पासून +1 पर्यंत एरर असण्याची प्रोबेबिलिटी काय आहे असं ते आपल्याला विचारतात. हे समजून घ्या, बरोबर ना, -1 to +1 मध्ये एरर असण्याची प्रोबेबिलिटी आपल्याला विचारतात. ठीक आहे, तर पहिले तर केचं व्हॅल्यू मे बी आपल्याला फाईंड करायलाच लागणार. मी इथे असं लिहितोय पहा, -2 पासून +2 पर्यंत, -2 पासून +2 पर्यंत एरर असण्याची प्रोबेबिलिटी ही 100% मीन्स 1 आहे पहा, 1, ओके. एरर काय रे, प्रोबेबिलिटी काय, के इंटू 4 - x² येस इंटू dx, त्याचा आन्सर असला पाहिजे 1, फाईन. इंटिग्रेशन ऑफ -2 to +2 का पहा, 4k बनतो, तर 4k -k इंटू x² येतो, दॅट इज इक्वल टू 1. 4kचा इंटिग्रेशन 4kx, मायनस ऑफ याचा इंटिग्रेशन मायनस के, ॲज इट इज x² इंटिग्रेशन इज x³/3, बरोबर. एकदा टाकणार आपण -2, एकदा टाकणार +2, आणि यांचा जो आन्सर आहे तो आन्सर असला पाहिजे पहा +1, ओके. 2 टाकतोय, 2 टाकल्यानंतर तो 8k बनतो, 8k, 8k मायनस ऑफ 2 टाका 2, 8, 2 चा क्यूब इज 8, 8k मायन 8k/3 बनतोय, मायनस करतोय, -2 टाकला ना इथे तर -8k बनणार आहे, तो किती, -8k, देन -2 टाकाल तर -2 चा क्यूब इज -8, मायनस ऑफ मायनस विल बी +8k/3, किती, +8k/3 बनणार, आणि याचा आन्सर ना मुलांनो +1 बनला पाहिजे, किती बनला पाहिजे, +1 बनला पाहिजे. करून घ्या सिम्प्लिफिकेशन, हे बा मायनस मायनस विल बिकम प्लस, बरोबर ना, 8k + 8k विल बी 16k, फाईन. -8k/3 - 16k/3 आन्सर शुड बी इक्वल टू +1, हा तिकडे जातो, 48k - 16k/3 इट इज इक्वल टू +1, दॅट मीन्स 32k/3 इज इक्वल टू +1, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ के गाईज इट इज इक्वल टू 3/32, ओके. केचं व्हॅल्यू किती आहे, 3/32, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं इथे, ओके. के व्हॅल्यू इज गाईज 3/32. विचारलं काय आपल्याला, हे विचारतात व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स और व्हॅल्यू ऑफ एरर इट इज इन बिटवीन -1 to +1, -1 आणि +1 मध्ये एरर असण्याचं प्रोबेबिलिटी काय, काय -1 to +1 मध्ये एरर असण्याचं प्रोबेबिलिटी काय. एररचं फंक्शन काय भाऊ, एररचं फंक्शन पहा बरं, हे के, के जी काय टाकणार आहे आपण, 3/32,
काय 3 / 32 यस ब्रॅकेट इंटू 4 आहे भाई इथे इंटू 4 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर आहे इथे बरोबर ना. मी एक काम करतो 3/32 असंच लिहितोय ब्रॅकेट 4 जो इंटिग्रेशन आहे दॅट इज 4x मायनस ऑफ एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन तो आहे एक्स क्यूब बाय 3 बरोबर. आणि ना आपल्याला इथे लिमिट टाकायचे काय टाकायचे एकदा मायनस 1 टाकणार आणि एकदा प्लस 1 टाकणार येस ऑर नो. एकदा मायनस 1 टाकतो आणि एकदा प्लस 1 टाकतो करेक्ट. हवं तर हे याच्याशी मल्टिप्लाय करा हे याच्याशी मल्टिप्लाय करा आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन करा हाच इंटिग्रेशन येणार आहे सेम. पहा आता 1 टाकतो मी पहिले 3/32 ओके 1 टाकलं तर काय होतं रे ओके 1 टाकला तर हा 4 बनतो मायनस ऑफ 1 टाकला तर हा 1/3 बनतो ओके मायनस ऑफ मायनस 1 टाकला तर हा मायनस 4 बनतो मायनस 1 टाकला तर हे पहा मायनस 1 चा क्यूब इज मायनस 1 मायनस ऑफ मायनस विल बी प्लस सो प्लस 1/3 बनतो ओके बस इतकं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करायचं. आता पहा तुम्ही 4 मायनस मायनस विल बिकम प्लस सो 4 + 4 विल बी 8 सो 3/32 ब्रॅकेट इथे 8 बनतं ओके मायनस 1/3 अगेन मायनस 1/3 इज मायनस 2/3 किती -2/3 बनणार आहे तो ओके सो 3 इथे जातो 24 - 2 इज 22 सो 3/32 इंटू वरती बनतं 22 खालती बनतं 3 असंही कॅन्सल होतं आन्सर शुड बी 22/32 ओके म्हणजे हे काय बनतं 11/16 असं काही आहे का 11/16 यस ऑप्शन नंबर डी आहे पा 11/16 हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना ओके. पाय जातो पुढे नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतात पा क्वेश्चन समजून घ्याल रे आधी काय म्हणतात इफ अ फंक्शन एफ इज डिफाईंड बाय एक काहीतरी फंक्शन आहे इथं नाही का आणि एक्सची जी व्हॅल्यू येणार आहे तर ती 0 - 1 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 - 1 हा ठीक आहे चलो ओके मग ते आपल्याला म्हणतात इट इज अ प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल हे तुम्हाला इथे पाहून समजायचं नाही का कारण की एक्सची व्हॅल्यू 0 - 1 म्हणतात ते या इंटरवलमध्ये म्हणजे ते काही पण होऊ शकतं असं थोडी ना सांगितलं त्यांनी 0 - 1 म्हणजे किंवा लाईक 0 - 5 म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं काय असं देत असतात ना डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलच्या केसमध्ये बट इथे असं आहे का नाही आहे समजून घ्या की तो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे कारण की 0 - 1 एक्सची व्हॅल्यू आहे म्हणतात काहीही होऊ शकतं ओके ते म्हणतात याचा व्हॅल्यू काय म्हणे ते म्हणतात व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन 1/2 लेसर दॅन 1/2 म्हणजे काय 0 - 1/2 ते म्हणतात की व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 1/2 पा फंक्शनचं 0 - 1 बट ते म्हणतात की 1/2 कमी वाल्याची प्रोबेबिलिटी सांगा म्हणजे इथून इथेपर्यंतची प्रोबेबिलिटी सांगा म्हणजे 0 - 1/2 प्रोबेबिलिटी सांगायची बरोबर ना सो इट इज प्रोबेबिलिटीचं फंक्शन दॅट इज के इंटू ब्रॅकेट एक्स मायनस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स करायला लागेल इथे तुम्हाला बरोबर ना सो पहा रे आता हे काय बनतो बाबा के एक्स बनतो हा बनतो के एक्स इंटिग्रेशन नाही केलं आणखीन ओके मल्टिप्लिकेशन बनतो के एक्स मायनस ऑफ के एक्स स्क्वेअर बनतो बरोबर इंटू डी एक्स लिमिट तर आहे तर 0 - 1/2 करायचं लिमिट आपल्याला बरोबर ठीक आहे चलो के एक्स इंटिग्रेशन इज के एक्स इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय 2 फाईन मायनस ऑफ के एज इट इज एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन इज एक्स क्यूब बाय 3 गाईज ओके अँड द लिमिट टाकतो आपण 0 - 1/2 काय लिमिट कुठून कुठेपर्यंत 0 - 1/2 टाका 1/2 टाका त्याच्यामध्ये टाका इथे 1/2 के 1/2 टाकलं 1/2 स्क्वेअर इज 1/4 1/4 खाली 2 आहेच नाही का म्हणजे 1/8 बनणार आहे तो म्हणजे के बाय 8 बनणार आहे मायनस ऑफ पा 1/2 टाका 1/2 क्यूब इज 1/8 म्हणजे के बाय 8 अरे 3 आधीपासूनच आहे म्हणजे के बाय 8 × 3 = 24 सो के डिवाइड बाय 24 बनतो इथे ओके मायनस ऑफ 0 टाकलं तर 0 बनणार ना आन्सर यार 0 टाकलं तर आन्सर असंही 0 बनणार आहे शेवटी नाही का मग हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मला समजतं 3k/24 -k/24 दॅट इज इक्वल टू 2k/24 दॅट मीन्स के डिवाइड बाय 12 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे काय के डिवाइड बाय 12 आपला आन्सर असला पाहिजे बट तुम्हाला हे समजतं का की ऑप्शन हे केच्या फॉर्ममध्ये नाही आहे बरोबर मग लास्टच्या सममध्ये जसं केलं होतं ना आपण मला वाटतं सेम या सममध्ये पण करू शकतो ना आपण की हा जो प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे ना प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन जो काही तो आहे नाही का तर 0 - 1 सर्व प्रोबेबिलिटीचा ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 1 हे असलं पाहिजे की नाही टाका के एक्स मायनस के एक्स स्क्वेअर हा आहे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन त्याचा इंटिग्रेशन करायचं 0 - 1 आणि याचा ॲडिशन शुड बी इक्वल टू 1 ओके सो के एज इट इज एक्स इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस ऑफ के एज इट इज एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन इज एक्स क्यूब बाय 3 फाईन 0 - 1 इट शुड बी इक्वल टू 1 टाकलं तर काय बनतं माहिती का हे के बाय टू बनतं मायनस ऑफ इथे पण 1 टाका काय बनतं के बाय थ्री बनतं ओके हे 1 टाकल्यानंतर असं झालं मायनस करायचं 0 दुसरा लिमिट 0 टाकल्यानंतर 0 होणार आहे तो
इथे पण झिरो आणि हा असणार आहे मुलांनो वन. समजतं का? मग इथून तुम्ही केचा व्हॅल्यू फाईंड करा. बरं काय रे हा के बाय सिक्स बनतो की नाही? के बाय सिक्स बनतो. करून पहा, के बाय सिक्स बनतो. दॅट इज इक्वल टू वन. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ के गाईज इट इज इक्वल टू सिक्स. सो केचा व्हॅल्यू सिक्स इथे फक्त एंडला जाऊन तुम्हाला टाकायचा आहे. केचा व्हॅल्यू सिक्स टाका. सिक्स बाय ट्वेल्व मीन्स वन बाय टू. सो अवर आन्सर शुड बी गाईज वन डिवाइड बाय टू. दॅट मीन्स ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार. येस स्टुडंट्स, जमतात का रे सम्स? ओके जाऊ पुढे क्वेश्चन नंबर सेवन वरती. काय म्हणतात क्वेश्चन नंबर सेवन? दिसायला तर सोपा दिसतोय. टेबल टेबल आला की थोडंसं बरं वाटतं, नाही का? असं टेबल आला ना. ओके टेबलला एकदम कम्फर्टेबल आहे आपण. गिवन बिलो इज द प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्स. हा डिस्क्रीट टेबल असलं म्हणजे माहिती असतं, डिस्क्रीट असतं, नाही का? गॅप गॅपमध्ये वन टू थ्री फोर, वन टू थ्री फोर फाय सिक्स, गॅपमध्ये असतं, नाही का? ओके ते म्हणतात देन व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू फोर. म्हणजे ते म्हणतात की फोर किंवा फोर पेक्षा जास्त वाल्यांची प्रोबेबिलिटी काय? प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल टू फोर म्हणजे काय माहिती का? प्रोबेबिलिटी ऑफ फोर प्लस प्रोबेबिलिटी ऑफ फाईव्ह प्लस प्रोबेबिलिटी ऑफ सिक्स असं असतं. फोर किंवा फोर पेक्षा जास्त वाल्यांची प्रोबेबिलिटी करा. ऍडिशन आहे, तिघांचं ऍडिशन करा, काय बनतं? फाय के प्लस थ्री के, एट के प्लस के इज नाईन के. सो आन्सर शुड बी नाईन के. बट के माहित नाही ना? अरे मग तोच कॉन्सेप्ट ना, सर्व प्रोबेबिलिटीज ऍडिशन शुड बी इक्वल टू वन. करा रे सर्व प्रोबेबिलिटीज ऍडिशन. k प्लस टू के, थ्री के प्लस फाईव्ह के, एट के प्लस के, नाईन के प्लस थ्री के, ट्वेल्व के शुड बी इक्वल टू वन. दॅट मीन्स के शुड बी इक्वल टू गाईज वन डिवाइड बाय ट्वेल्व. टाका रे वन बाय ट्वेल्व टाका इथे. नाईन इंटू केच्या जागी काय? वन बाय ट्वेल्व. काय म्हणतो? थ्रीचा टेबल करा. थ्री थ्रीचा नाईन देन फोर. सो आन्सर शुड बी गाईज थ्री डिवाइड बाय फोर. काय रे? थ्री डिवाइड बाय फोर म्हणजे ऑप्शन नंबर बी इथे आपला आन्सर असला पाहिजे. बरं, ऑप्शन नंबर बी आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके नाव सी नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर एट. काय म्हणतात क्वेश्चन नंबर एट मध्ये? परत टेबल आला का? येस खुश आहे आपण. टेबल दिसलं की एकदम मस्त. प्रोबेबिलिटी मास फंक्शन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. प्रोबेबिलिटी मास फंक्शन दिला. ओके केचा व्हॅल्यू विचारतात. एकदम सोप्पा सम. तुम्हाला माहिती समेशन ऑफ ऑल सच प्रोबेबिलिटी शुड बी इक्वल टू वन. सर्व प्रोबेबिलिटीचा ॲडिशन किती असला पाहिजे? वन असला पाहिजे. बरोबर ना? करा बरं ॲडिशन सर्वांचा. के प्लस, आता यार तुम्हाला हे समजतं का? एक ठिकाणी डिनॉमिनेटर थ्री आहे, इथे फोर आहे, इथे टू आहे, इथे टू आहे. बरोबर ना? तर मी एक काम करतो, के ला मी फोर के बाय फोर लिहितो. एलसीएम काढायला लागेल यार. ट्वेल्व के बाय ट्वेल्व के बाय ट्वेल्व के बाय ट्वेल्व लिहितो. एलसीएम पाहा ना, ट्वेल्व येतं, नाही का? के बाय थ्रीला मी फोर के बाय थ्री लिहितो. फोर के बाय ट्वेल्व लिहितो, सॉरी काय बोलतोय मी. के बाय फोरला मी थ्री के बाय ट्वेल्व लिहितो. ओके प्लस के बाय टूला मी सिक्स के बाय ट्वेल्व लिहितो. प्लस अगेन के बाय टूला मी सिक्स के बाय ट्वेल्व लिहितो. बरोबर ना? यांचं सर्वांचं ॲडिशन शुड बी इक्वल टू वन. बरं, चेक करा न्यूमरेटर. ट्वेल्व के प्लस फोर के, सिक्सटीन के प्लस थ्री के, नाईन्टीन के प्लस फाईव्ह के, ट्वेंटी फाय के प्लस सिक्स के. ओके ट्वेंटी फाय के प्लस सिक्स के, थर्टी वन के. सो थर्टी वन के डिवाइड बाय ट्वेल्व इट इज इक्वल टू वन. दॅट मीन्स के शुड बी इक्वल टू ट्वेल्व डिवाइड बाय थर्टी वन. आहे का रे बाबा असं? ट्वेल्व बाय थर्टी वन. ट्वेल्व बाय थर्टी वन ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार. बरोबर ना? ऑप्शन नंबर डी हा होता क्वेश्चन नंबर एट. आता पाहिजे क्वेश्चन नंबर नाईन. काय क्वेश्चन नंबर नाईन? प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल इज. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला त्याने. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन हा असा दिला, एक्स क्यूब बाय थ्री आहे. बरं, इनकेस जर का दिसत नसेल तर समजून घ्या एक्स क्यूब बाय थ्री येतो. ओके ते म्हणतात क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स. काय म्हणे क्युम्युलेटिव्ह? काय असतं रे बाबा? एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन म्हणजे क्युम्युलेटिव्ह. काय काय? एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन. बघू कुठून एक्स पर्यंत, जरा इथे पान आहे. मायनस वन पासून एक्स पर्यंत, नाही का? मायनस वन पासून एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा, काय प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन म्हणजे इंटिग्रेशन. ॲडिशन मीन्स असतो क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. याला आपण कॅपिटल एफ ऑफ एक्स बोलत असतो. बरोबर ना? ओके क्युम्युलेटिव्हला कॅपिटल एफ ऑफ एक्स बोलतो. करून पहा बरं, एक्स क्यूबचा इंटिग्रेशन इज एक्स एक्स रेस टू पॉवर फोर बाय फोर असतो. बट इथे खाली थ्री पण आहे, ठीक आहे टाकून दिला थ्री पण. बट लिमिट काय टाकताय तुम्ही? मायनस वन पासून एक्स पर्यंत. बरोबर ना? दिस इज द व्हॅल्यू ऑफ क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स. फाईन पहा पुढे. एकदा एक्स टाकणार, एक्स टाकला तर एक्स रेस टू पॉवर फोर बाय ट्वेल्व बनणार. ओके मायनस, एकदा मायनस वन टाकणार, मायनस वन टाकलं तर मायनस वन रेस टू पॉवर फोर हा वनच असतो, डिवाइड बाय ट्वेल्व बनणार. सो असं काही आहे का रे ऑप्शनमध्ये? पहा बरं, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे असं काही आहे का? एक्स रेस टू फोर वन बाय ट्वेल्व कॉमन करायचं, नाही का? वन बाय ट्वेल्व हवं तर वन बाय ट्वेल्व तुम्ही कॉमन करा. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला एक्स रेस टू पॉवर फोर मायनस ऑफ वन असं मिळणार आहे. असं कुठे? वन बाय ट्वेल्व एक्स रेस टू पॉवर फोर मायनस ऑफ वन, एक्स रेस टू पॉवर फोर मायनस ऑफ वन. येस क्लिअर आहे गाईस. चलो पहा नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर टेन. काय म्हणतात क्वेश्चन नंबर टेनमध्ये? थोडंसं मोठा दिसतोय जरा, नाही का? तर विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स इज नॉट p
PDF यातला कोणता प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन नाही आहे म्हणे. हे बघा, प्रोबेबिलिटी डेन्सिटी बोलायचं की प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन इट डिपेंड्स ऑन एक्स. एक्स जर का डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल असेल तर प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन, किंवा मास फंक्शन असतं जनरली तो, बरोबर ना. आता इथे जर कंटिन्युअस आहे ना, दिसतं ना इथे एक्सचा व्हॅल्यू, पाहा ना, झिरोपासून इन्फिनिटीपर्यंत काही पण, एक्सचा व्हॅल्यू झिरोपासून फोरपर्यंत काही पण. सो प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन असं आपण याला इथे रीड करतो. ओके, सो व्हॉट इज दी सॉरी विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज नॉट प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन कोण असतं, काय असतं प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन? सर्वांच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन किती बनला पाहिजे? वन बनला पाहिजे. सर्वांच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन हा बनला पाहिजे वन. मग तुम्हाला असं शोधायचं इथे की असं कोण आहे की सर्वांच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन वन नाही बनत, असं आपल्याला कोणाला तरी शोधायचं इथे, नाही का? ठीक आहे, चलो ऑप्शन नंबर वन पासून स्टार्ट करतो, म्हणजे फंक्शन नंबर वन पासून स्टार्ट करतो, एफ वन पासून, बरोबर. सर्वांच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन म्हणजे काय, कुठून कुठेपर्यंत? झिरो पासून इन्फिनिटीपर्यंत प्रोबेबिलिटी फंक्शन चा ॲडिशन किंवा प्रोबेबिलिटीचा ॲडिशन हा बनला पाहिजे वन. मी करतोय, किती बनतं पाहतोय. ई रेस टू मायनस एक्स इंटिग्रेशन इज ई रेस टू मायनस एक्स, बट मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस वनने डिव्हाइड, बरोबर ना. थोडीशी बेसिक रूल्स माहिती पाहिजे बरं इंटिग्रेशनचे. ओके, ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स असतो, ॲक्च्युअलमध्ये तो एक्स नाही आहे, डमी एक्स आहे. सो त्या डमी एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस वनने डिव्हाइड करायला लागत असतं आपल्याला इथे. ओके, लिमिट आहे झिरोपासून इन्फिनिटीपर्यंत. टाका रे इन्फिनिटी टाकला तर काय बनतं, हे पहा मायनस आहे इथे, मायनस ऑफ ई रेस टू मायनस इन्फिनिटी बनतो इन्फिनिटी टाकला तर. त्याच्यानंतर मायनस करायला लागतं, झिरो टाकलं तर काय बनतो, हे मायनस तर आहेच इथं, नाही का? झिरो टाकलं तर काय बनतो, ई रेस टू मायनस झिरो बनतो, बरोबर ना. हे पहा, समजतं तुम्हाला, मायनस ऑफ ई रेस टू मायनस इन्फिनिटी मीन्स खाली जाऊन ई रेस टू इन्फिनिटी, मायनस मायनस विल बिकम प्लस यार. ई रेस टू झिरो आहे ॲक्च्युली, ई रेस एनिथिंग रेस टू झिरो तो वनच असतो असे. हे पहा, ई रेस टू इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा आहे रे तो, इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा आहे ना, ई रेस टू इन्फिनिटी खूपच मोठा असेल. वन डिवाइड बाय खूप मोठा इज खूप छोटा, म्हणजे झिरो. सो झिरो प्लस वन कराल तर आन्सर शुड बी वन. अरे वन असं पाहिजे, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शनसाठी वनच असला पाहिजे ना. सो ऑप्शन नंबर ए हा तर प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे, बरं आहे आहे आहे. ऑप्शन नंबर टू जरा चेक करू का, ऑप्शन नंबर टू काय म्हणतात ते पहा. वन डिवाइड बाय फोर रूट एक्स हा असा फंक्शन आहे. मग या प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा जर का मी इंटिग्रेशन करेन, म्हणजेच सर्व प्रोबेबिलिटीचा ॲडिशन करेन, कुठून कुठेपर्यंत? झिरो पासून फोर पर्यंत सर्व प्रोबेबिलिटीचा ॲडिशन जर का करेन तर आन्सर आला पाहिजे वन. चेक करूया येतो का. हे पहा, वन बाय फोरला तुम्ही बाहेर करा पहिले इंटिग्रेशन. वन बाय रूट एक्स, रूट एक्स म्हणजे रेस्ट टू पॉवर हाफ असतो, बट तो डिनॉमिनेटरमध्ये रेस्ट टू पॉवर हाफ आहे, हे समजतं तुम्हाला. रूट एक्स म्हणजे एक्स रेस्ट टू पॉवर हाफ आहे, बट तो वरती जाईल तेव्हा एक्स रेस्ट टू पॉवर मायनस हाफ होईल. झिरो पासून फोर पर्यंत लिमिट तर आहेच आहे. सो वन बाय फोर टाकतो. पहा, एक्स रेस टू एन इंटिग्रेशन इज एक्स रेस टू एन प्लस वन बाय एन प्लस वन, बरोबर ना. लिमिट काय टाकताय? झिरो पासून फोर पर्यंत टाकताय. ठीक आहे यार, बघा आता मग वन डिवाइड बाय फोर तर लिहितोच इथे. ओके, जर का हे पहा, मायनस हाफ प्लस वन इज रूट प्लस हाफ, म्हणजे रूट एक्स बनणार होतो ॲक्च्युअल, म्हणजे रूट एक्स डिवाइड बाय हा पण प्लस हाफ बनतो, बरं खाली. लिमिट झिरो पासून फोर पर्यंत टाका रे आता. हे हाफ वन इथे टू करतो, म्हणजे हे वन बाय टू बनतं, बरं. एकदा फोर टाकणार आहे, अंडर रूट फोर, अंडर रूट फोर इज टू, मायनस ऑफ झिरो टाकणार, झिरो टू टू कॅन्सल वन. यार हा सम काय करतो माहिती का, टाइम वेस्ट करतो आपला बिनकामाचा, नाही का? म्हणजे ऑप्शन नंबर वन चेक केला नाही आहे, ऑप्शन नंबर टू चेक केला नाही आहे, आता ऑप्शन नंबर थ्री मला चेक करायला लागेल. ऑप्शन नंबर थ्री म्हणजे फंक्शन नंबर थ्री चेक करायला लागेल मला. फंक्शन नंबर थ्री पण जर का नसेल ना प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन, बाय डिफॉल्ट आपण ऑप्शन नंबर लाईक फंक्शन नंबर फोर हे आन्सर करणार, करेक्ट. पहा, फंक्शन नंबर थ्री काय आहे, फंक्शन नंबर थ्री काय आहे तर झिरोपासून वनपर्यंत सिक्स एक्स इंटू वन मायनस ऑफ एक्स, याचं आपल्याला करायचं इंटिग्रेशन. झिरोपासून वनपर्यंत, झिरोपासून वनपर्यंत या फंक्शनचा किंवा या प्रोबेबिलिटीचा इंटिग्रेशन हा वन बनला पाहिजे असं आपली इच्छा आहे, नाही का? तर त्याला आपण प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन बोलू शकतो. पहा रे काय, सिक्स ॲज इट इज किंवा आतमध्ये घेऊन मल्टिप्लाय करूनच टाका. सिक्स एक्स इंटू वन इज सिक्स एक्स मायनस ऑफ सिक्स एक्स स्क्वेअर, करेक्ट. याचं आपल्याला करायचं इंटिग्रेशन, झिरोपासून वनपर्यंत करा इंटिग्रेशन. सिक्स ॲज इट इज एक्स इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय टू मायनस ऑफ सिक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन इज एक्स क्यूब बाय थ्री गाईज, आणि झिरोपासून वनपर्यंत काय, झिरोपासून वनपर्यंत टाका, वन टाका. वन टाकाल तर काय म्हणाल हा, सिक्स बाय टू म्हणजे काय, थ्री मायनस ऑफ. वन टाकाल तर काय म्हणाल, सिक्स बाय थ्री म्हणजे टू मायनस ऑफ. झिरो टाकाल तर काय म्हणाल, झिरो टाकाल झिरो बनणार, यस. बघू, हे पण वन आलं यार, हे पण वन आलं, म्हणजे आता आपल्याला समजलं की हे वन येणार नाही आहे. हा जो एफ फोर आहे ना तो वन नाही येणार आहे, म्हणजे हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन नाही आहे. सो आन्सर आपण काय लिहिन माहिती का, एफ फोर वाला, दॅट इज ऑप्शन नंबर ए हा आपण इथे आन्सर लिहिणार, येस ऑर नो गाईज. तरी करून बघूयाच यार, म्हणजे तिन्ही आले प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन, जस्ट सेफ साईड बघतोय जस्ट, नाही का? बघण्याची गरज नाही, बट तरी पण मायनस टू टू प्लस टू,
मायनस टू टू प्लस टू इंटिग्रेशन करायचं आपल्याला, बरोबर ना, कोणाचा एक्स बाय टूचा इंटिग्रेशन करायचं आहे. पर एक्स बाय टूचा इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय फोर बनणार आहे. एक्स स्क्वेअर बाय फोर एक्स स्क्वेअर बाय टू बनतो, बट टू आहेच सोबत, टू इंटू टू फोर, करेक्ट. ठीक आहे, लिमिट टाकतोय मायनस टू पासून प्लस टू पर्यंत. मुलांना लिमिट टाकतोय मायनस टू पासून प्लस टू पर्यंत, बरोबर. टू टाकाल तर काय बनतं, हे टू टाकाल तर टू स्क्वेअर फोर बाय फोर इज वन, मायनस ऑफ मायनस टू जरी टाकाल तर फोर बाय फोर वनच बनतो. आन्सर शुड बी झिरो, आन्सर शुड बी झिरो. तर आता मी तुम्हाला सांगतो पहा काय सांगतोय, थोडंसं नीट व्यवस्थित लक्ष देऊन पहा, बरोबर. तर मी तुम्हाला काय करून दाखवलं माहिती का, मी तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस करून दाखवलं. दोन टाईपचे स्टुडंट्स असतात, बरोबर, दोन टाईपचे स्टुडंट्स आहेत, बरोबर. काय सांगतो थोडंसं नीट लक्ष द्या काय. आता एक स्टुडंट असा आहे की त्यांनी हे आत्ता मी जे केलं ना हे सर्व कन्व्हेन्शनली त्यांनी पण असंच केलं, आणि मग त्याचा इतका सर्व टाईम गेला, बरं, आणि त्यांनी ठीक आहे, त्यांनी करेक्ट आन्सर शोधला की ऑप्शन नंबर फोर सर नाही होतं, नाही का, झिरो येतो, सो ऑप्शन नंबर फोर हा आन्सर असला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी करेक्ट आन्सर शोधला, पण असे पण असं पण आपण करू शकतो. किंवा जर का तुमचा अभ्यास खूप चांगला असेल तर तुम्हाला अशा पण काही गोष्टी नोटीस होऊ शकतात. काय कशाबद्दल बोलतोय पहा. आता पहिली गोष्ट मला अशी नोटीस झाली की मायनस टू पासून प्लस टू पर्यंत, मायनस टू पासून प्लस टू पर्यंत एक सर्टन कोणती तरी व्हॅल्यू, से फॉर एक्झाम्पल मायनस वन, मायनस वन जर का मी इथे टाकेन मायनस वन बाय टू, यार हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन मायनस वन बाय टू बनतो, म्हणजे निगेटिव्ह बनतोय. भाऊ प्रोबेबिलिटी कधी निगेटिव्ह बनवू नाही शकत. सो पाहता क्षणी मला समजलं हे रॉंग आहे, तो रॉंग आहे. प्रोबेबिलिटी निगेटिव्ह कशी बनवू शकते रे. सो म्हणून मला समजलं ते पाहता क्षणी की एफ फोर हा रॉंग ऑप्शन आहे. तुम्ही पहा कोणताही ऑप्शन पहा, झिरोपासून इन्फिनिटीपर्यंत इथे काही टाका, एक्सट्रा की झिरोपासून इन्फिनिटीपर्यंत काही पण टाका, हा जो प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे तो निगेटिव्ह कधीच बनत नसतो, कधीच नसतो बनत. ठीक आहे, झिरोपासून फोरपर्यंत तुम्ही टाका इथे एक्स्ट्रा, काही पण टाका झिरोपासून झिरोपासून फोरपर्यंत, इथे काही टाका, वन टाका, टू टाका, थ्री टाका, फोर टाका, काहीही टाका, अरे काही टाका, हा निगेटिव्ह कधीच नाही बनणार. झिरोपासून वनपर्यंत काही टाका इथे, नाही का, झिरोपासून वनपर्यंत इथे काही टाका, वन मायनस झिरोपासून वनपर्यंत, नाही का, वन मायनस समजा झिरो झिरो टू वनमध्ये झिरो पॉईंट फाईव्ह टाकलं फॉर एक्झाम्पल, सो वन मायनस झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह, ओके, सर्व काही चालू आहे ठीकठाक, नाही का, हा निगेटिव्ह कधीच नाही बनणार हे समजून घ्या तुम्ही. हा निगेटिव्ह तेव्हा बनतो जेव्हा इथे वन मायनस ऑफ टू असेल, म्हणजे इथे एक्सच्या जागी वनपेक्षा जास्त टाकेल, वन मायनस वनपेक्षा जास्त, तर निगेटिव्ह बनेल. अरे पण हे सांगतात ना वनपेक्षा जास्त टाकायचंच नाही, वनपेक्षा कमीच टाकायचं. सो पाहता क्षणी इतकं तर समजतं ना रे की हे जे तीन फंक्शन आहेत हे तीन फंक्शन निगेटिव्ह कधी बनणारच नाही आहेत, बट हा बनतोय ना. पाहता क्षणी समजतं की मायनस टू पासून टू पर्यंत एक अशा काही व्हॅल्यूज आहेत, मायनस वन, मायनस झिरो पॉईंट फाईव्ह किंवा कोणती निगेटिव्ह व्हॅल्यू इथे टाकली तर तो निगेटिव्ह बनणार आहे, प्रॉबिलिटी तर निगेटिव्ह बनवू नाही शकत. सो इतकं सर्व कॅल्क्युलेशन करण्याऐवजी डायरेक्टली लिहून टाका ना एफ फोर हा प्रॉबिलिटी डेन्सिटी फंक्शन नाही आहे म्हणून, यस ऑर नो, हा एक वे आहे तुमच्याकडे. तर पहा कमेंट करा रे तुम्हाला समजलं काय, म्हणजे मलाही समजेल की तुम्ही या पूर्ण व्हिडिओचा हा वाला पार्ट पाहताय, बरोबर ना. ठीक आहे, आणखीन काय सांगायचं होतं पहा मला की आता बरेच सारे स्टुडंट्सना सोल्युशन मागतात, सोल्युशन मागतात म्हणजे लाईक हे जे पी वाय क्यूज असतील किंवा काही एम सी क्यूजचे असाइनमेंट्स असतील. आम्ही काय करतोय माहिती का, एम सी क्यूच्या असाइनमेंटचे फक्त आणि फक्त आन्सर की देतोय, बट सोल्युशन नाही देत. सोल्युशन म्हणजे काय, ते लाईक क्वेश्चन नंबर वन व्यवस्थित सॉल्व करून दिलेला असतो, असं पण पी डी एफ जनरेट होतो बरं ॲक्च्युली, ओके, बट तो आम्ही तुम्हाला दिलेला नाही आहे. त्याचं रिझन सांगतो, हा पर्टिक्युलर क्वेश्चन याचं सोल्युशन जर का मी आधी जसं एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे जर का सोल्युशन तुम्हाला मी दिलं असतं तर तुम्हाला फक्त तितकीच गोष्ट समजली असती, पण जी आपण आत्ता केलेली आहे ना, आता पाहता क्षणी पण हे असं आपण ओळखू शकतो, नाही का, एक क्वेश्चन करण्याचे डिफरंट डिफरंट वेज जे आपण बोलतोय ना, बरोबर ना. तर हे जे नवीन वेज असतात ना हे तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार जर का तुम्ही फक्त पी डी एफ सोल्युशनला रेफर कराल तर. सो म्हणून आम्ही थोडंसं कन्स्ट्रेंट करतो की तुम्ही अरे व्हिडिओवाले सोल्युशन पहा, नक्कीच पहा, नाही का, जो सम तुम्हाला नाही येत त्याचा पहा, ओके, ठीक आहे. या व्यतिरिक्त पण आणखीन सोल्युशन असतात पहा, ओके, ज्यांचं डेफिनेट इंटिग्रेशन झालेलं आहे त्यांना हे समजलं असेल ॲक्च्युली. मायनस टू पासून प्लस टूपर्यंत जर का याचं इंटिग्रेशन केला तर तो झिरो येतो बिकॉज दिस इज ऑड फंक्शन, हे पण पाहता क्षणी समजतं. पण ठीक आहे, डेफिनेट इंटिग्रेशन नाही झालं, सो तो वाला पॉईंट सध्यासाठी मी स्किप करतोय, करेक्ट. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतात पहा. क्वेश्चन नंबर 11 मध्ये रँडम व्हेरिएबल एक्स टेक्स दी व्हॅल्यूज 0, 1, 2, बरोबर ना, रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0, 1, 2 आहे म्हणे, ओके, इट्स मीन इज 1.2. ठीक आहे यार, पहा काय एक्स आहे, पी ऑफ एक्स आहे रँडम व्हेरिएबल, त्याची प्रोबेबिलिटी रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 आहे, 1 आहे, 2 आहे, बरोबर. पी आय एक्स आय करतो मी इथे, पी आय एक्स आय प्रोबेबिलिटी ऑफ 0, 0.3 आहे म्हणे, 0 ची प्रोबेबिलिटी 0.3 आहे म्हणे,
वन जी प्रोबेबिलिटी माहिती का? नाही माहिती रे भाऊ, पी आहे बरोबर. वन जी से फॉर एक्झाम्पल वन जी प्रोबेबिलिटी पी आहे. मग याची जी प्रोबेबिलिटी आहे ना टू जी प्रोबेबिलिटी, ही 0.7 मायनस पी असणार. कारण की आपल्याला एक गोष्ट समजते यार, हा 0.3 आहे, म्हणजे या दोघांचं ॲडिशन 0.7 पाहिजे. कारण की सर्वांचं ॲडिशन 1 मेंटेन करायचं आपल्याला. नाही तुम्ही असं समजा यार की या सर्वांचं ॲडिशन किती पाहिजे, 1 पाहिजे ना. सो 0.3 प्लस पी प्लस याची प्रोबेबिलिटी काय माहीत नाही आहे, डॅश करतो, हे 1 असलं पाहिजे. म्हणजे म्हणजे तो जो डॅश आहे ना, तो जो डॅश आहे म्हणजे याची प्रोबेबिलिटी जी आहे ना ती 1 मायनस ऑफ तो तिकडे जाऊन 0.3 होणार, आणि तो पी पण मायनस होऊन तिकडे मायनस पी बनणार, बरोबर ना. सो याची प्रोबेबिलिटी जी आहे तर ती 0.7 मायनस ऑफ पी बनणार. तेच लिहिलं इथं नाही का, तेच लिहिलेलं आहे. ते पुढे सांगतात आपल्याला की मीनचा व्हॅल्यू 1.2 आहे, म्हणजे मीन व्हॅल्यू गाईज इट इज इक्वल टू 1.2. एक काम करा ना, मीन म्हणजे पी आय एक्सचा समेशन असतो. करा रे मल्टिप्लिकेशन 0, करा मल्टिप्लिकेशन पी, करा रे मल्टिप्लिकेशन काय हे मल्टिप्लिकेशन किती बनतं, 1.4 मायनस 2 पी बनतो ना. सो यांचा ॲडिशन सर्वांचा नाही का, म्हणजे पी प्लस 1.4 मायनस 2 पी याचा जो आन्सर आहे तो आहे 1.2 असं ते म्हणतात. हे काय रे, पी मायनस 2 पी इज मायनस पी, दॅट इज इक्वल टू 1.2 मायनस ऑफ 1.4 म्हणजे मायनस पी गाईज इट इज इक्वल टू मायनस 0.2. म्हणजे पीचा व्हॅल्यू मुलांना 0.2 बनतो. किती बनतो पीचा व्हॅल्यू, किती बनतो 0.2 बनतो, हे तुम्हाला समजलं पाहिजे. पण विचारतात काय, ते विचारतात व्हॉट इज द प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 1. एक्स इक्वल टू 1 असेल तर प्रोबेबिलिटी तर पी आहे ना. अरे तोच तर 0.2 आला आहे, तोच तर 0.2 आला आहे. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज 0.2 आपला इथे करेक्ट चॉईस असला पाहिजे. येस स्टुडंट्स, पारे नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12 वरती जातो आता मी इथे. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 12 मध्ये पहा, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ रँडम व्हेरिएबल एक्स इज गिवन एज. ठीक आहे, चलो प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिलं त्यांनी. ओके ओके, पुढे काय म्हणतात ते, देन ते म्हणतात देन प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 1 अँड 4. मुलांना एक्सची व्हॅल्यू 1 आणि 4 मध्ये, एक्सची व्हॅल्यू 1 आणि 4 मध्ये याची प्रोबेबिलिटी काय, एक्सची व्हॅल्यू 1 आणि 4 मध्ये याची प्रोबेबिलिटी काय असं ते विचारतात, बरोबर ना. फंक्शन तर K/√x आहे, K/√x आहे फंक्शन नाही का. मला वाटतं आता हे खूपच सोपं आहे, हे नक्कीच तुम्हाला आलंच असणार, बरं. सो के ला ॲज इट इज ठेवतोय, √1/√x किंवा √x जो आहे त्याला मी वरती x^-half करायला लागतं की नाही, आणि त्याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे 1 पासून 4 कुठे 1 पासून 4 पहा, के ला ॲज इट इज ठेवतो, x^-half इंटिग्रेशन इज x^2/2 असं असतं, बरं. करून पहा x^(n+1)/(n+1) करा. ओके, 1 पासून 4 करायचं आपल्याला हे सर्व. हाफ वरती जातो 2 होतो, म्हणजे हे 2K x^2/2 म्हणजे √x असतो बाबा, बरोबर. सो 1 आणि 4 करतो मी इथे, चला 4 टाका. 2K 4 टाकलं तर काय बनतो, 2 बनतो. ओके, मायनस ऑफ 1 टाकलं तर काय बनतं, 2K बनतं. म्हणजे आन्सर काय असलं पाहिजे, 4K - 2K, दॅट मीन्स आन्सर शुड बी 2K गाईज. आन्सर किती असला पाहिजे, 2K असला पाहिजे, 2K आन्सर शुड बी 2K. येस ऑर नो? ठीक आहे, तर आता पहा तुम्ही, केचं व्हॅल्यू माहिती नाही आहे, तर केचं व्हॅल्यू माहिती नसेल तर काय करणार. आपल्याला माहिती आहे केचं व्हॅल्यू कसं फाईंड करत असतो आपण, सुरुवातीपासून एंडपर्यंत 0 पासून 4 प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. प्रोबॅबिलिटीचा K/√x प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन शुड बी इक्वल टू 1, हे असं असलं पाहिजे, बरोबर ना. पा के ॲज इज ठेवतो, 1/√x इंटिग्रेशन हा 2√x असतो. पार्टीस करूया ना डायरेक्टली, कसा राहता नाही का, पा तेच केलं होतं ना, 1/√x इंटिग्रेशन काय आला होता शेवटी, 2√x आला होता ना. लिहून टाकतो 2√x हा असला पाहिजे 1. लिमिट टाकायचं ना आपण, लिमिट 0 पासून 4 टाकायचं. 4 टाका रे 4 टाकलं तर 4 2 × 2 = 4 म्हणजे 4K बनतो. मायनस 0 टाकलं तर 0 बनणार होतो, दॅट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स केचा व्हॅल्यू मुलांना 1/4 बनणार. किती, 1/4 टाका रे इथे 1/4 2 × 1/4 गाईज, दॅट इज इक्वल टू 1/2. सो आन्सर शुड बी 1/2. सो आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 12 इट इज इक्वल टू 1/2. ओके, क्वेश्चन नंबर 13 पाल रे, काय म्हणतात, अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल हॅज अ प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन. जो काही दिला आहे त्यांनी, एक टेबल दिला आहे, ते विचारत आहे व्हॉट इज द व्हेरियन्स ऑफ एक्स. आपल्याला व्हेरिएशन फाईंड करायचं, व्हेरियन्स फाईंड करायचं ॲक्च्युली. ओके, फॉर्म्युला तर माहिती असला पाहिजे, व्हेरियन्स व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू गाईज समेशन ऑफ पी आय एक्स आयचा स्क्वेअर मायनस ऑफ समेशन ऑफ पी आय एक्स आयचा होल स्क्वेअर, बरोबर ना. व्हेरियन्सचा हा फॉर्म्युला आहे, बरोबर. एक काम करूया, टेबल थोडंसं आपण असं व्हर्टिकली ड्रॉ करूया, हे थोडंसं सवय आपल्याला अशी ड्रॉ करण्याची, बरोबर. तर एक काम करतो मी इथे, इथे लिहितो एक्स, ओके, इथे लिहितो पी ऑफ एक्स, इथे लिहितोय पी आय एक्स आय, इथे लिहितोय पी आय एक्स आयचा स्क्वेअर, बरोबर. सर्व गोष्टी पाहिजे आपल्याला, मीन पण काढायला लागतच असतं नाही का, पी आय एक्स आय पण काढायला लागतच असतो व्हेरियन्स फाईंड करण्यासाठी. तर पहा आता इथे काय सांगतात, एक्सची जी व्हॅल्यू आहे ना 0 1 2 3 0 1
टू आणि त्याच्यानंतर थ्री. ओके, प्रोबेबिलिटी ऑफ एक्स, प्रोबेबिलिटी ऑफ एक्स काय रे? आता एक तर के ची वाली माहिती असली पाहिजे. खरं तर के थ्री के प्लस थ्री के सिक्स के प्लस के सेवन के प्लस के इज एट के. एट के इज इक्वल टू वन असला पाहिजे. एट के शुड बी इक्वल टू वन, दॅट मीन्स के गाईज इट शुड बी इक्वल टू वन डिवाइड बाय एट. के चा व्हॅल्यू काय असला पाहिजे मुलांना? वन डिवाइड बाय एट असला पाहिजे. एक काम करतो, इथे के चा व्हॅल्यू लिहितच नाही, उगाच कशाला कॉम्प्लिकेशन करायचं नाही का आपण ना. व्हेरियन्स व्ही ऑफ एक्स के च्या फॉर्मॅटमध्येच फाईंड करूया आणि एंडला जाऊन के च्या जागी वन बाय एट आपण टाकूया, सर्वात बेस्ट. बरोबर, ठीक आहे. तर पाहा आता प्रोबॅबिलिटी काय रे? प्रोबॅबिलिटी के, ओके थ्री के, ओके थ्री के, ओके देन के, असं काहीतरी आहे. बरोबर, चलो पी आय एक्स आय करा. बरोबर, पी आय एक्स आय मल्टिप्लिकेशन झिरो, मल्टिप्लिकेशन इज थ्री के, मल्टिप्लिकेशन काय सिक्स के, मल्टिप्लिकेशन थ्री के, पी आय एक्स आयचा स्क्वेअर म्हणजे प्रोबॅबिलिटी इंटू या एक्स आयचा स्क्वेअर. झिरोचा स्क्वेअर झिरो इंटू प्रोबॅबिलिटी झिरो, वनचा स्क्वेअर वन इंटू प्रोबॅबिलिटी थ्री के, टूचा स्क्वेअर फोर इंटू प्रोबॅबिलिटी ट्वेल्व के, थ्रीचा स्क्वेअर नाईन इंटू प्रोबॅबिलिटी नाईन के. बरोबर ना? तर तुम्ही पहा मला सांगा की समेशन ऑफ पी आय एक्स आय काय? पी आय एक्स आयचा जो समेशन आहे, सर्वांचा समेशन, थ्री के प्लस थ्री के सिक्स के प्लस सिक्स के इज ट्वेल्व के, हे झेपलं तुम्हाला. याच्यानंतर पी आय एक्स आय स्क्वेअरचं समेशन काय? थ्री के प्लस नाईन के इज ट्वेल्व के प्लस ट्वेल्व के इज ट्वेंटी फोर के. किती आहे बाबा? ट्वेंटी फोर के बनतोय की नाही? आता तुम्हाला फॉर्म्युला तर माहितीच आहे, पी आय एक्स आय स्क्वेअरचं समेशन इज ट्वेंटी फोर के मायनस ऑफ पी आय एक्स आय दॅट इज ट्वेल्व के, याचा होल स्क्वेअर म्हणतात ते. म्हणजे आन्सर शुड बी ट्वेंटी फोर के, केचा व्हॅल्यू काय रे? वन बाय एट, वन बाय एट मायनस ऑफ ट्वेल्वचा स्क्वेअर वन फोर्टी फोर इंटू के, म्हणजे वन बाय एटचा स्क्वेअर इज वन बाय सिक्स्टी फोर. वन बाय सिक्स्टी फोर असं बनणार की नाही? अदरवाईज वन बाय एट एट करतो इथे, वन बाय एट एट असं लिहितो की एटचा टेबल वगैरे काही होतो का? पहा बरं जरा, इथे फोर करतो, इथे सेवन्टी टू करतो, वन करतो इथे, वन करतो इथे, एटीन करतो, येस ऑर नो? ओके, सो आन्सर काय म्हणतोय? ट्वेंटी फोर बाय एट मायनस ऑफ एटीन बाय एट, दॅट मीन्स डिफरन्स दॅट इज इक्वल टू सिक्स बाय एट, म्हणजेच थ्री बाय फोर. सो गाईज आन्सर शुड बी थ्री डिवाइड बाय फोर, थ्री डिवाइड बाय फोर हा आपला इथे आन्सर असला पाहिजे क्वेश्चन नंबर थर्टीनचा. ओके, चलो जाऊया पुढे. सी क्वेश्चन नंबर फोर्टीन काय म्हणतात? क्वेश्चन नंबर फोर्टीनमध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स बाय एट, म्हणे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय रे? एक्स एक्स डिवाइड बाय, दिसत नाही व्यवस्थित, एक्स बाय एट येतं. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय एट आणि एक्सची व्हॅल्यू ते सांगतात झिरोपासून फोरपर्यंत काही पण. ठीक आहे, चलो. ओके, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन पी डी एफ ऑफ अ सर्टन कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ओके, हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन असं ते म्हणतात. ओके, मान्य आपल्याला. ते काय म्हणतात रे? एफ ऑफ एक्स इज अ सी डी एफ, म्हणे कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आपल्याला माहिती कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे काय? एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन म्हणजे कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. सो कॅपिटल एफ ऑफ एक्स जो आहे ना, कॅपिटल एफ ऑफ एक्स बरोबर, हा कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन असतो. म्हणजे झिरो पासून एक्स पर्यंतच्या, झिरो झिरो पासून बरोबर स्टार्टिंग पासून एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन काय आहे? एक्स काय आहे इथे? एक्स झिरो पॉईंट फाईव्ह आहे. ते आपल्याला म्हणतात कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ झिरो पॉईंट फाईव्ह. म्हणजे काय? कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे काय? एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन. मग एफ ऑफ झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे काय? झिरो पॉईंट फाईव्ह पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन. म्हणजेच काय अरे? झिरो पासून झिरो पॉईंट फाईव्ह पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा, प्रोबेबिलिटी फंक्शन, प्रोबेबिलिटीचा ॲडिशन. ॲडिशन सिम्पल. सो दिस इज एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स नाही आहे, हा एफ ऑफ झिरो पॉईंट फाईव्ह ॲक्च्युली डायरेक्टली लिहितो मी इथे. बरोबर, पार एक्स इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय टू असतो, टू बट एट तर आहेच आहे, म्हणजे सिक्स्टीन बनणार. लिमिट टाकणार झिरो पासून झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे वन बाय टू आहे. काय वन बाय टू टाकलं तर वन बाय टूचा स्क्वेअर वन बाय फोर. किती? वन बाय फोर. सिक्स्टीन तर आहेच आहे खालती, नाही का? मायनस ऑफ झिरो टाकलं तर झिरोच बनणार असेल. सो आन्सर शुड बी वन डिवाइड बाय सिक्स्टी फोर. म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन इट शुड बी इक्वल टू वन डिवाइड बाय सिक्स्टी फोर. ओके, नाव सी नेक्स्ट सम. पुढचा सम पाहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन काय म्हणतात. क्वेश्चन नंबर फिफ्टीन, क्वेश्चन नंबर फिफ्टीन टेबल दिला आहे. ठीक आहे, व्हेरियन्स विचारतात परत. टेबल आपण व्हर्टिकल ड्रॉ केलेला बरं कधी पण. ओके, तर पहा इथे एक्स लिहितोय, इथे पी ऑफ एक्स लिहितोय, इथे पी ऑफ एक्स लिहितोय, इथे पी आय एक्स आय लिहितोय, पी आय एक्स आय लिहितोय आणि इथे पी आय एक्स आयचा स्क्वेअर लिहितोय. बरोबर, व्हेरियन्स जर का विचारत असतील व्ही ऑफ एक्स, तुम्हाला व्हेरियन्सचा सर्वात आधी फॉर्म्युला माहिती पाहिजे. व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ पी आय एक्स आयचा स्क्वेअर मायनस ऑफ समेशन ऑफ पी आय एक्स आयचा होल स्क्वेअर. झेपतं काय तुम्हाला? व्हेरियन्स म्हणजे समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर मायनस पी आय एक्स आयचा होल स्क्वेअर. ठीक आहे यार, एक काम करतो. एक्स व्हॅल्यू काय काय रे बाबा? एक्स व्हॅल्यू झिरो आहे, एक्स व्हॅल्यू वन आहे, एक्स व्हॅल्यू टू आहे. झिरो असेल तर प्रोबेबिलिटी आहे वन बाय फाईव्ह, देन टू बाय फाईव्ह, देन अगेन टू बाय फाईव्ह, अगेन टू डिवाइड बाय फाईव्ह.
पी आय एक्स आहे, मल्टिप्लिकेशन इज 0, मल्टिप्लिकेशन इज 2/5, फाईन. मल्टिप्लिकेशन गाईज इज 4/5. ओके, पी आय इंटू पी आय इंटू एक्स आयचा स्क्वेअर, हे इंटू याचा स्क्वेअर 0, हा इंटू याचा स्क्वेअर 2/5 इज, नाही का, हा इंटू याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 इज 8/5. झेपतं हे. आता तुम्हाला करायचं पी आय एक्स आयचा ॲडिशन, 2/5 प्लस 4/5 इज 6/5, फाईन. तुम्हाला करायचं पहा आता पी आय एक्स आय स्क्वेअरचा पण ॲडिशन, 2/5 प्लस 8/5 इज 10/5. झेपलं हे, टाकून द्या. पी आय एक्स आय स्क्वेअर, पी आय एक्स आय स्क्वेअरचा ॲडिशन, हे तर 2 आहे ना, 2 चा स्क्वेअर तर 4, सॉरी हा तर 2 आहे ना, सिम्पल. पी आय एक्स आय स्क्वेअरचा ॲडिशन हे 2 आहे, मायनस ऑफ पी आय एक्स आय, समेशन ऑफ पी आय एक्स आय, दॅट इज 6/5, याचा आपल्याला करायचा आहे होल स्क्वेअर, याचा आपल्याला होल स्क्वेअर करायचा. यस, सो 2 - 36/25 आहे, 25 × 2 = 50 बनतो. 50 - 36/25, दॅट मीन्स 14/25 गाईज. 14/25 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे, आहे का, 14/25, ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, चलो जाऊया पुढे, पहा रे क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतात. CDF म्हणे, CDF म्हणजे समजतं का, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ओके, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन कॅपिटल F(x) ते त्यांनी दिलं आहे तिथं. मग ते आपल्याला काय विचारतात माहिती का, ते आपल्याला विचारतायत व्हॉट इज P(3) म्हणे, P(3) म्हणे, म्हणजे x ची व्हॅल्यू जर का 3 असेल तर प्रोबॅबिलिटी काय, असं ते आपल्याला विचारतात इथे. x ची व्हॅल्यू 3 असेल तर मग प्रोबॅबिलिटी काय, हे आपल्याला ते विचारतात. मी तुम्हाला सांगतो पहा की क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनवरून जर का प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढायचं असेल तर आपल्याला डिफरन्स करायचा असतो. ॲक्च्युली डिफरन्स करायचा असतो म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला, इथे जर का आपल्याला P(x) करायचं असेल, प्रोबॅबिलिटी लिहायची असतील, म्हणजे -3 ची प्रोबॅबिलिटी, -1 ची प्रोबॅबिलिटी, 0 ची, 1 ची, 3 ची, 5 ची, 7 ची, 9 ची प्रोबॅबिलिटी असं जर का लिहायचं असेल तर 3 च्या खालती काय लिहायचं असतं माहिती का, क्युम्युलेटिव्हवरून प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये 3 च्या खालती काय लिहायचं असतं, 3 च्या खालती काय आहे पाहायचं, हे मायनस हे करायचं आणि ते 3 च्या खालती लिहायचं. 0.75 - 0.65 = 0.1, सो डायरेक्टली इथे आन्सर ना 0.1 इथे मार्क करायचं तुम्ही. बरोबर, मी परत सांगतोय पहा, पहा काय करून दाखवतो व्यवस्थित, नाही का, इनकेस जर का तुम्हाला इथे कन्फ्युजन असेल तर इथे लिहितो एक्स, इथे लिहितो P(x), इथे लिहितो कॅपिटल F(x). बरोबर ना, तर पहा एक्स ची व्हॅल्यू -3, एक्स ची व्हॅल्यू -1, एक्स ची व्हॅल्यू देन 0, देन एक्स ची व्हॅल्यू 1 आहे पहा, देन एक्स ची व्हॅल्यू 3 आहे पहा, देन एक्स ची व्हॅल्यू 5 आहे पहा, त्याच्यानंतर 7 आहे आणि त्याच्यानंतर फायनली जाऊन 9 बनतो एक्स व्हॅल्यू. बरोबर, कॅपिटल F(x) त्यांनी दिलं आहे. बरं, ते बोलत आहे 0.1 आहे, 0.3 आहे, 0.5 आहे, 0.65 आहे, 0.75 आहे, 0.85 आहे. बरोबर ना, 0.9 आहे, शेवटी आहे 1. बरोबर, तर आपल्याला क्युम्युलेटिव्हवरून हे P(x) फाइंड करायचं. जनरली आपल्याला P(x) दिलं असतं त्याच्यावरून आपण हे फाइंड करत असतो. बरोबर, मी तुम्हाला काय सांगितलं माहिती का, -3 च्या खालती काय लिहायचं माहिती का, हे पहिलं तर ॲज इट इज लिहा रे. बरोबर, प्रोबॅबिलिटी याच्यामध्ये, प्रोबॅबिलिटी फंक्शनमध्ये, डिस्ट्रीब्युशनमध्ये -1 च्या खाली काय लिहायचं माहिती का, क्युम्युलेटिव्हमध्ये बघायचं काय 0.3, त्याच्या आधी बघायचं काय 0.1, त्यांचं सबस्ट्रॅक्शन दॅट इज 0.2 लिहायचं इथे. तो येणार का, अरे हे पाहा ना, या दोघांचा ॲडिशन 0.3 होतो की नाही. बरोबर ना, सांगा इथे काय लिहिलं पाहिजे, इथे काय पहा 0.5 मायनस करा, हे 0.2 बनतो ना. बरोबर ना रे, कारण की या दोघांचा ॲडिशन हा बनला आहे, प्लस हा कराल तर हा बनतो, मग हा काढण्यासाठी हा मायनस ऑफ हा करायला लागेल. हे बेसिक फंड आहे, नाही का. मग तसं तुम्हाला काय विचारतात माहिती का, ते तुम्हाला विचारतात प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3, म्हणजे P(3) विचारतात, म्हणजे याच्या खाली काय लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे बघू इथे, हे काय आहे मायनस हे करा 0.1 बनला पाहिजे, तो इथे लिहिला पाहिजे. सो आन्सर शुड बी गाईज 0.1 ना, ऑप्शन नंबर डी हा इथे आन्सर बनला पाहिजे. ओके, सी गाईज क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 ते काय म्हणतात पहा, एक टेबल दिला त्यांनी प्रोबॅबिलिटी मास फंक्शनचा, ठीक आहे. ते विचारतात व्हॉट इज स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे समजतं ना, व्हेरियन्स करून त्याचा अंडररूट करायचा असतो आपल्याला. व्हेरियन्स अंडर रूट इज नथिंग बट स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, चलो एक काम करतोय, आपला टेबल काढून टाकूया आपण, टेबल व्यवस्थित एकदम. तर इथे लिहितो पी, सॉरी इथे लिहितोय एक्स, इथे लिहितोय P(x), इथे लिहितोय P(x) आणि इथे लिहितोय P(x)चा स्क्वेअर. हे एक गोष्ट समजून घ्या तुम्ही, ज्यावेळेस किंवा व्हेरियन्स येतो ना तेव्हा आपल्याला P(x)i पण लागतो आणि P(x)i स्क्वेअर पण लागत असतो. व्हेरियन्स आला तेव्हा समजून घ्यायचं, हे लागतंच म्हणून, नाही का. पाहता एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, एक्स ची व्हॅल्यू 2 आहे. इथे लिहितोय Q² इथे लिहितोय 2PQ आणि इथे लिहितोय पहा P² येस. P(x)i करा बरं काय रे 0, P(x)i करा 2PQ, P(x)i 2P² बनतो की नाही. ओके, P
पी आय एक्स आयचा स्क्वेअर, पी आय एक्स आयचा स्क्वेअर झिरो, पी आय एक्स आयचा स्क्वेअर टू पी क्यू, पी आय एक्स आयचा स्क्वेअर एज अ स्क्वेअर फोर, फोर इंटू पी स्क्वेअर फोर पी स्क्वेअर असं म्हणतोय का. आपल्याला व्हेरियन्स फाइंड करायचं बरं मुलांना, आपल्याला काय फाइंड करायचं, व्हेरियन्स फाइंड करायचं, कारण की स्टँडर्ड डेव्हिएशन इज नथिंग बट अंडर रूट ऑफ व्हेरियन्स. स्टँडर्ड डेव्हिएशन असतो ना तो डेल्टा किंवा बुकमध्ये सिग्मा पण मेन्शन केलेलं काही बरोबर. सो स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हेरियन्स, म्हणजे आपल्याला मेनली तर फाइंड करायचं व्हेरियन्स, आणि आपल्याला व्हेरियन्सचा फॉर्म्युला माहिती, व्हेरियन्स इज इक्वल टू काय रे, समेशन ऑफ पी आय एक्स आयचा स्क्वेअर मायनस ऑफ समेशन ऑफ पी आय एक्स आयचा होल स्क्वेअर, बरोबर ना. करा रे याचं समेशन करा, काय फोर पी स्क्वेअर प्लस टू पी क्यू, काय 4p square plus 2pq minus of काय रे याचं समेशन काय, पाणी का याचा जो समेशन आहे, याचा जो सॉरी याचा नाही, याचा समेशन जो आहे तो आहे 2pq plus 2p square. याच्यामध्ये जर का मी 2p कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये q plus p बनणार की नाही, 2p जर का कॉमन केलं तर असं बनणार की नाही. p plus q किती दिलं रे त्यांनी, p plus q किती दिला आहे इथे मुलांना, 1 दिला 1, मग याला 1 समजा म्हणजे हा 2p आहे, झेपत आहे म्हणजे हा 2p आहे, हा किती आहे 2p आहे. सो 2p लिहितो इथे मी, 2p चा स्क्वेअर करायला लागेल आपला, 2p चा होल स्क्वेअर म्हणजे 4p स्क्वेअर, 4p स्क्वेअर 4p स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे व्हेरियन्स मुलांनो v of x इट इज इक्वल टू 2pq, बट आपल्याला विचारताय स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे अंडर रूट ऑफ व्हेरियन्स मीन्स अंडर रूट ऑफ 2pq, हा आपला इथे आन्सर असला पाहिजे, अंडर रूट ऑफ 2pq दॅट मीन्स ऑप्शन नंबर 1 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे, बरोबर ना. तर बघा हा क्वेश्चन आणखीन थोडंसं डिफिकल्ट तेव्हा बनला असतं जर का हे पी प्लस क्यू त्यांनी दिलंच नसतं. समजा ना की पी प्लस क्यू त्यांनी दिलाच नाही आहे, पी प्लस क्यू जर का नसता दिला तर इथे जरा थोडंसं झोल झाला असतं, प्रॉब्लेम झाला असतं आपल्याला. पण तुम्ही हे समजून घ्या, पी प्लस क्यू जरी दिलं नसेल, आपल्याला जर एक गोष्ट माहिती आहे ना की प्रोबेबिलिटीचा ॲडिशन किती बनला पाहिजे रे, 1 बनला पाहिजे की नाही, 1 म्हणजे या सर्वांचा ॲडिशन म्हणजे काय, क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू प्लस पी स्क्वेअर, याचं ॲडिशन म्हणलं पाहिजे 1. बट मला हे समजतं ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इज नथिंग बट ए प्लस बी चा होल स्क्वेअर इट इज इक्वल टू 1, दॅट मीन्स पी प्लस क्यू इट इज इक्वल टू 1 असला पाहिजे, नाही का. हे दिलं जरी नाही ना तरी ते आपण फाईंड, ते आपल्याला फाईंड करता आलं पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या इथे. येस, चलो नेक्स्ट संपा, क्वेश्चन नंबर 17 झाला, आता क्वेश्चन नंबर 18 गाईज. काय रे क्वेश्चन नंबर 18, क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन, सॉरी सी डी एफ, हा येस, क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन कॅपिटल एफ ऑफ एक्स असोसिएटेड विथ दिस फंक्शन इज, ठीक आहे क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन तसा दिला आहे मला, पण तिथे के अननोन आहे, नाही का. आपण एक काम करूया, आपण क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन फाइंड करूया आणि मग कम्पेअर करूया. क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे काय असतो रे, झिरोपासून एक्सपर्यंतच्या प्रोबेबिलिटीज ॲडिशन, झिरोपासून म्हणण्यापेक्षा इथे झिरो स्टार्टिंग आहे म्हणून स्टार्टिंगपासून एक्सपर्यंतच्या प्रोबेबिलिटीज ॲडिशन म्हणजे क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन असतं. पहा प्रोबेबिलिटीचं फंक्शन काय, 3 × 1 मायनस ऑफ 2x स्क्वेअर, बरोबर ना. सो झिरोपासून एक्सपर्यंत, एक्सपर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन मीन्स क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन. पहा काय म्हणतो, 3 × 1 = 3 मायनस ऑफ 6x स्क्वेअर, झिरोपासून काय रे एक्सपर्यंत करायचं इंटिग्रेशन, आणखी 3 चं इंटिग्रेशन 3x मायनस ऑफ 6 ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3, 0 आणि त्याच्यानंतर 3, एकदा 3 टाकायचं, टाका रे 3, 3 टाकल्यानंतर काय म्हणतो, 9 मायनस ऑफ 3, 3चा क्यूब 27/3, 9, 9 × 6 करा 54 बनतो, मायनस ऑफ यार काय करतो मी, 3 कुठून आला रे बाबा, 3 कुठून आला, 0 पासून x टाकतो ना आपण, 3 कुठून घेतला माहित नाही मला, ओके झालं चुकून, नाही का. 0 पासून x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करायचं, 0 पासून x पर्यंत बरं, टाका रे x टाका, काय म्हणतो तो, 3x मायनस ऑफ 6x³/3 असंच बनणार ना तो, आणि 0 टाकलं तर 0च बनणार आहे शेवटी तो, म्हणजे हा 3x मायनस ऑफ 2x³ बनतोय ना. हा आहे ॲक्च्युअलमध्ये क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन, पण ते म्हणतात हे असं आहे म्हणे काहीतरी, याला त्याच्याशी जर का मॅच करायचं असेल तर मला असं वाटतं याला पहा, 3x मायनस 2x³ काय काय, 3x मायनस ऑफ 2x³ याला याच्याशी मॅच करायचं असेल तर तुम्हाला 3 कॉमन करायला लागेल, काय 3 कॉमन करायला लागेल. तुम्ही म्हणणार का, इथे पण एक्स चा कोएफिशियंट 1 नाही ना, 1 एक्स चा कोएफिशियंट 3 आहे, मग 3 कॉमन केला तर आतमध्ये जाऊन एक्स चा कोएफिशियंट 1 होतं, म्हणजे इथे 2/3 × x³ बनेल, झेपतंय का हे, क्लिअर आहे. मग आता कम्पेअर करा बरं, केचा व्हॅल्यू काय बनला पाहिजे, 1, सॉरी केचा व्हॅल्यू काय बनला पाहिजे, 3, हे पहा केचा व्हॅल्यू, केचा व्हॅल्यू इथे पहा, केचा व्हॅल्यू काय बनला पाहिजे, 3. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर ए, दॅट इज इक्वल टू 3, ओके. तर पाहिलं रे क्वेश्चन नंबर 19 काय बोलतात, क्वेश्चन नंबर 19 मध्ये x is a random variable with a cumulative distribution function capital F of x. माहिती आपल्याला कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे क्युम्युलेटिव्ह असतो, म्हणजे तिथे एक्स पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन असतो, ठीक आहे ना, हे दिलं काहीतरी असं. ते आपल्याला काय म्हणतात माहिती का, याची व्हॅल्यू काय म्हणा,
एफ ऑफ 1.5 म्हणजे काय, 1.5 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन काय रे बाबा, 1.5 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन काय एवढं आहे ना. मायनस ऑफ एफ ऑफ मायनस 0.5 म्हणजे काय, मायनस 0.5 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन म्हणजे एवढा, मायनस 0.5 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन. म्हणजे याच्यातून जर का हा मायनस केला तर एवढंच राहणार ना. किती रे या दोघांचं ॲडिशन किती, 0.4 आहे. सो आन्सर शुड बी 0.4, दॅट इज ऑप्शन नंबर सी, सिम्पल करेक्ट. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. 20 नंबरचा सम काय आहे, इफ पी एम एफ प्रोबेबिलिटी मास फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल इज गिव्हन बाय, ओके आहे काहीतरी प्रोबेबिलिटी मास फंक्शन दिल्यावर त्यांनी काय दिलं माहिती का, प्रोबेबिलिटी मास फंक्शन कॅपिटल एफ ऑफ एक्स बोलतो, सॉरी स्मॉल एफ ऑफ एक्स असतो तो, बट इथे त्यांनी पी ऑफ एक्स दिलं. ठीक आहे, चलो पी ऑफ एक्स बोलूया आपण त्याला. दॅट इज इक्वल टू 5 CX डिव्हाइड बाय 2^5 म्हणजे 32 असतो. तुम्ही हे समजून घ्या रे, हे जे डिनोशन असतं ना, ओके असं ब्रॅकेट केलेलं असतं आणि 5 लिहिलेलं असतं इथे, एक्स लिहिलेलं असतं, तो ॲक्च्युअलमध्ये कॉम्बिनेशनचा डिनोशन आहे. 5 CX असतो, 5 CX असतो तो डिनोशन. म्हणजे हे प्लीज समजून घ्याल तुम्ही, ओके. ठीक आहे, पाहता पुढे तर काय म्हणतात, हे काही रिझल्ट आहेत ना, या रिझल्टमधला कोणता रिझल्ट व्हॅलिड आहे असं ते आपल्याला विचारतात. मला असं वाटतं हा क्वेश्चन आपण ऑलरेडी केला बरं असाइनमेंटमध्ये पण, ओके. तर पहा, एक काम करतो मी टेबल ड्रॉ करतो, जरा एक टेबल ड्रॉ करतो बरोबर. एवढा मोठा गरज नव्हता खरं तर, बट ठीक आहे चलो आता काढला. तर एक्स इथे लिहितो पी ऑफ, इथे लिहितो पी ऑफ एक्स. काय सांगतात, एक्सची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4, 5 पर्यंत म्हणून, ओके 0, 1, 2, 3, 4, 5 पर्यंत, ओके एक्सची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4, 5 पर्यंत आहे, ओके ओके. नाव सी प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू, पी ऑफ एक्स हाय, मग प्रोबेबिलिटी ऑफ 0 काय असेल रे, प्रोबेबिलिटी ऑफ 0 काय असेल, 0 काय असेल, एक्स जागी 0 लागायचं फक्त. म्हणजे काय रे, 5C0 ÷ 32, 5C0 ÷ 32 बरोबर ना. 5C0 जो आन्सर असतो तो असतो 1, सो 1 ÷ 32. पहा काय, 5C0 तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, NCRचा फॉर्म्युला असतो, N ÷ N - R² ÷ R² NCR फॉर्म्युला इज N ÷ डिफरन्स ÷ R² घ्यायचा असतो एक्स्ट्रा तिथे, बरोबर ना, ओके ठीक आहे यार. सो 5C0 म्हणजे काय, 5 ÷ डिफरन्स दॅट इज 5 ÷ 0 ÷ डिव्हाइड बाय 32 तर आहेच, 5 ÷ 5 ÷ कॅन्सल, 0 ÷ 1 असतो, सो आन्सर शुड बी 1 ÷ 32 बरोबर ना. सो इन अ सिमिलर वे प्रोबेबिलिटी ऑफ 1 जर का तुम्हाला फाईन करायचं असेल, काय प्रोबेबिलिटी ऑफ 1, काय प्रोबेबिलिटी ऑफ 1, एक्सच्या जागी फक्त 1 टाका म्हणजे 5C1 ÷ 32, एक्सच्या जागी फक्त 1 टाकायचं आपल्याला तिथे, टाकून पहा एक्स जागी 1 टाकलं मी इथे, 5C1 तर 5 असतो डिवाइड बाय 32. तुम्ही परत तेच म्हणणार 5C1 ÷ 5 कसं काय, पहा रे 5C1 ÷ काय NCRचा फॉर्म्युला, NCR (N) म्हणजे 5 ÷ आधी वरती लिहायला लागतं, डिव्हाइड बाय डिफरन्स दॅट इज 4 ÷ इंटू द 1 ÷ लिहायचंच खालती, नाही का. सो 5 ÷ तर असतो 5 × 4 × 3 × 2 × 1 डिव्हाइड बाय 4 ÷ मीन्स 4 × 3 × 2 × 1 कॅन्सलच ना असे, 1 तर आहेच शेवटी खालती, सो आन्सर इज 5 ना. सो इट शुड बी 5 ÷ 32 किती रे, किती हे न्यूमरेटर 5 बनलाय, 5 ÷ 32. सो सिमिलर वेमध्ये जर का तुम्ही इथे 2 टाकाल तर 5C2 ×10^32 बनतो, फाईन. 3 टाकाल तर बरं 10^32 बनतो तो, ओके. 4 टाकाल तर हा 5 ÷ 32 बनतो, आणि 5 जर का टाकाल तर तुम्हाला इथे 1 ÷ 32 मिळतो. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला थोडंसं करायला लागेल, हा कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागणार आहे बरोबर. ऑलरेडी असाइनमेंटमध्ये करून दाखवलेच आहेत खरं तर. पहा आता इतकं सर्व पाहिल्यानंतर यातला कोणता ऑप्शन तुम्ही सिलेक्ट कराल, पहा ऑप्शन नंबर 1 काय म्हणतात, प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे या दोघांची प्रोबेबिलिटी बरोबर. इट इज इक्वल टू प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हणजे या दोघांची प्रोबेबिलिटी आहे का, हे दोघे मॅच आहेत का, आहेत ना. ते काय म्हणतात, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू म्हणे यार, हां हे तर ट्रू आहे आन्सर नाही आहे तो ट्रू आहे, जो नॉट ट्रू आहे म्हणजे फॉल्स आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करून मार्क करायचा, ओके. पहिल्याचं काही प्रॉब्लेम नाही, आता सेकंड पाहतो मी. सेकंड काय म्हणतात, प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 2 लेस दॅन इक्वल टू 2 म्हणजे काय, 2 किंवा 2 कमी म्हणजे ही प्रोबेबिलिटी बरोबर ना. इट इज ग्रेटर दॅन प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हणजे हे दोघे नारे, ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हणजे 4 किंवा 4 जास्त म्हणजे 5. सो यांची प्रोबेबिलिटी याच्यापेक्षा जास्त आहे असं ते सेकंड म्हणतोय, आहेच ना ॲक्च्युअलमध्ये.
5/32 प्लस 1/32 6/32 है इथे तर आहे ना 5/32 1/32 पासून एक्स्ट्रा 10/32 येतं. सो आपण करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3, प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3, लेसर दॅन इक्वल टू 3 म्हणजे काय आहे इथेपर्यंतची प्रोबेबिलिटी. लेसर दॅन इक्वल टू 3, इट इज लेसर दॅन प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3, म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजे हे नाही का, म्हणजे ही प्रोबेबिलिटी एवढी प्रोबेबिलिटी ही कमी आहे म्हणे एवढ्या प्रोबेबिलिटीपेक्षा. यार असं तर नाही आहे, आहे का पहा बरं जरा खरंच. या या एवढ्या जणांचा ॲडिशन किती बनतं, हे 10 आहे बरं, हे 10 आहे मुलांना, किती बनतं रे 1+5 6+10 10 20 26 बनतं की नाही, 26/32 बनतं की नाही, आणि यांची प्रोबेबिलिटीचा ॲडिशन काय बनतो रे 16 बनतं की नाही, 16/32 बनतं ना. हा लेसर आहे का, नाही आहे ना, लेसर आहे का, हा नाही आहे ना. सो ऑप्शन नंबर सी रॉंग आहे की नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर सी आपल्याला इथे चूज करायचं आहे, कारण की त्यांनी म्हणलंय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू, नॉट ट्रू वाला आपल्याला इथे चूज करायचं, सिलेक्ट करायचं. यस गाईस, तो लास्ट वाला चेक करण्याची पण गरज नाही त्याची. ओके नाउ सी क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय बोलतात पा, क्वेश्चन नंबर 21 ते म्हणतात प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल इट इज गिव्हन बाय दिस फंक्शन. ठीक आहे ना, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज इक्वल टू x+2/18. ओके विचारतात काय, ते आपल्याला असं विचारतात व्हॉट इज द प्रोबेबिलिटी, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन -1 to +1. हे ऑलरेडी शिकवून झालेलं आहे बरं तुम्हाला, की मॉड एक्स जर का 1 कमी असेल, मॉड एक्सचा व्हॅल्यू 1 कमी म्हणजे एक्सचा व्हॅल्यू -1 to +1 मध्ये असला पाहिजे, याची प्रोबेबिलिटी ते विचारतात. आपल्याला माहिती -1 to +1 एक्सची व्हॅल्यू -1 to +1 मध्ये असतेवेळी जी काही प्रोबेबिलिटी असेल ना, किंवा एक्सची व्हॅल्यू -1 to +1 मध्ये असण्याची प्रोबेबिलिटी बरोबर. सो -1 to +1 सर्व प्रोबेबिलिटीचा ऍडिशन, प्रोबेबिलिटी फंक्शन इज x+2/18 dx करायला लागेल. ओके चलो करा रे बाबा, इथे 18 ला बाहेर काढा, जर 1/18 ला बाहेर करतो मी डायरेक्टली, एक्स चा इंटिग्रेशन इज x²/2 +2 चा इंटिग्रेशन इज 2x डन. लिमिट टाकायचे पहा, लिमिट टाकायचे आपल्याला इथे -1 पासून +1 पर्यंत, काय -1 पासून +1 पर्यंत लिमिट टाकायचे. 1 टाकलं तर काय बनतं हे पहा, 1/18 राहायचं आहे, 1 टाकलं 1/2 + 2 ओके 1/2 + 2 -1 टाकलं तर -1 चा स्क्वेअर 1 असतो, 1/2 बनतो तो 1/2, -1 टाकलं तर -2 बनतो, -2 बनतो जागा नाही आता प्लीज समजून घ्या, बट हा मायनस याला पण लागणार आहे, म्हणजे इथे +2 बनणार आहे, तर ब्रॅकेटला असतं ना ते मायनस, हा मायनस बरोबर ना. सो काय बनतं रे इथे, -1/2 + 1/2 कॅन्सल, 2 + 2 हा बनतो 4, सो आन्सर शुड बी 4/18, दॅट मीन्स 2/9 आन्सर बनला पाहिजे. आहे का इथे 2/9 ऑप्शन, ऑप्शन नंबर सी आपला इथे आन्सर बनणार आहे मुलांना क्वेश्चन नंबर 21 चा. ओके ओके नाव सी गाईज, क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतात पा, probability density function of a continuous random variable it is given by x/8 ओके आणि इथे x ची व्हॅल्यू ना 0 पासून 4 पर्यंत, म्हणजे x ची व्हॅल्यू 0 पासून 4 पर्यंत ठीक आहे. विचारतात काय पहा, देन व्हॉट इज द प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ x इज लेसर दॅन ऑर इक्वल टू 2, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा कमी असण्याची प्रोबेबिलिटी काय, x ची व्हॅल्यू 0 पासून 4 पर्यंत बट आपल्याला विचारतात 2 किंवा 2 पेक्षा कमीची प्रोबेबिलिटी बरोबर ना, म्हणजे 0 पासून 2 पर्यंतची प्रोबेबिलिटी आपल्याला विचारतात. सो व्हॉट इज द फंक्शन, x/8 करून घ्या रे इंटिग्रेशन, एक्सचा इंटिग्रेशन इज x²/2 करा आणि हा 8 तर इथे आहेच नाही का, आणि आपल्याला फक्त इथे लिमिट टाकायला लागतं 0 पासून 2 पर्यंत नाही का. 2 टाकेल तर काय बनेल, 2² 4 बनतोय, 4/16 -0 टाकेल तर असे 0 बनतो, सो आन्सर शुड बी 1/4, 4/16 ला 1/4 असं आपण लिहू शकतो. सो आन्सर शुड बी गाईज 1/4 हा होता आपला क्वेश्चन नंबर 22. ओके नाव सी गाईज, क्वेश्चन नंबर 23 काय म्हणतात, क्वेश्चन नंबर 23 मध्ये एक फंक्शन आहे, चलो f(x)(x+2)/18 असं एक फंक्शन आहे, तिथे त्यांनी x ची व्हॅल्यू ना रे -2 पासून 4 पर्यंत डिफाईन केलेली आहे. ओके ठीक, ते विचारतात व्हॉट इज द प्रोबेबिलिटी, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट मॉड एक्स इज लेसर दॅन 2 म्हणतात ते, नाही का. हे पहा, हे तुम्ही डायरेक्टली समजून घ्या, काय मॉड एक्स जर का 2 कमी असेल ना, ऍक्च्युअलमध्ये एक्सचा जो व्हॅल्यू आहे ना तर तो -2 जास्त आणि 2 कमी असा असायला हवा, मॉड एक्स 2 कमी म्हणजे एक्सचा व्हॅल्यू -2 पासून 2 पर्यंत याच्यामध्ये असायला हवा. हे पहा, हे असं करायचं असतं ऍक्च्युअलमध्ये, मॉड एक्स इज लेसर दॅन 2 बरोबर, मॉड काढला तर प्लस और मायनस होत असतं नाही का, दुसऱ्या साईडला नाही बरं, त्या साईडला करायचं असतं. जेव्हा इथे इक्वल टू असतं ना, मग हा प्लस और मायनस तिकडे जात असतो ऍक्च्युअली, म्हणजे आपण जनरली मॉड एक्स हा 4 केला तर एक्स हा प्लस और मायनस 4 करत असतो, इक्वल साईन असतं त्यावेळी, पण इनइक्वॅलिटी असेल ना तर इथे इथेच करायचं असतं प्लस और मायनस. ओके ओके याचा अर्थ काय रे, प्लस एक्स इज लेसर दॅन 2 अँड मायनस एक्स इज लेसर दॅन 2 असा याचा अर्थ.
याचा अर्थ x इज लेसर दॅन 2 अँड जेव्हा हा मायनस साईन तिकडे जात असतो हा लेसर दॅनचा होत असतो ग्रेटर दॅन. हे तुम्हाला माहिती ना, निगेटिव्ह साईन जर का स्विच करायचं बोललं ना इनइक्वलिटीच्या केसमध्ये, बरोबर, निगेटिव्ह साईन इकडून इकडे जर का गेला समजा तर हा रिव्हर्स होत असतो, बरोबर. म्हणजे जसं की x इज लेसर दॅन मायनस 4 फॉर एक्झाम्पल, x इज लेसर दॅन मायनस 4 आहे फॉर एक्झाम्पल, थोडंसं चेंज करतो, x इज मायनस x इज लेसर दॅन 4 मायनस x इज लेसर दॅन 4 मायनस x इज लेसर दॅन 4 आता हा जर का मायनस साईन तुम्हाला तिकडे टाकायचा असेल, ओके, आणि समजा जर का मी असं केलं x इज लेसर दॅन मायनस 4 म्हणजे मायनस साईन तिकडे टाकला बट हे इनइक्वलिटी साईन रिव्हर्स नाही केलं तर जोर कसा होता मी सांगतो तुम्हाला. x हा मायनस 4 पेक्षा कमी आहे, x हा मायनस 4 पेक्षा कमी म्हणजे काय रे, x ची व्हॅल्यू मायनस 5 आहे, मायनस 4 पेक्षा कमी काय असतो, मायनस 5 मायनस 6 चालतं ना. सो x ची व्हॅल्यू मायनस 5 असं हे सांगतोय, बरं, हा सांगतोय x ची व्हॅल्यू मायनस 5, पण इथे जर का मी मायनस 5 ठेवला x च्या जागी, नाही का, मायनस मायनस विल बिकम प्लस म्हणजे हा 5 बनतो, 5 इज लेसर दॅन 4 आहे का, नाही आहे, समजतं ना, म्हणजे दोघांचं मिनिंग अलग अलग आहे, याला जो सॅटिस्फाय करतो तो याला नाही करत आहे, म्हणजे कुठेतरी झोल झाला, चुकीचं झालेलं आहे. मग तेच चुकीचं जे आहे ना मी ते सांगतोय तुम्हाला की मायनस साईन ज्या वेळेस आपण तिकडे टाकतो ना रे तर हा लेसर दॅन बनत असतो ग्रेटर दॅन, हे लक्षात ठेवायला फक्त. मग आता काय ठरलं इथून, x ची व्हॅल्यू मायनस 2 पेक्षा जास्त आणि x ची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी, x ची व्हॅल्यू मायनस 2 पेक्षा जास्त आणि x ची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी, बरोबर ना, हेच ठरलं ना शेवटी. ठीक आहे, मग आता हे विचारतायत आपल्याला की याची प्रोबेबिलिटी काय असेल म्हणे, पारे इंटिग्रेशन करतोय मायनस 2 पासून प्लस 2 पर्यंत, इंटिग्रेशन करतोय मायनस 2 पासून प्लस 2 पर्यंत, कोणाचं इंटिग्रेशन, त्याचा, कोणाचा, x प्लस 2 डिवाइड बाय 18 याचं इंटिग्रेशन करतोय मी, येस ऑर नो, पहा 18 ला बाहेर काढतोय मी, जरा 18 ला बाहेर काढतोय, x चा इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय 2 फाईन, प्लस 2 चा इंटिग्रेशन इज 2x डन, मायनस 2 पासून प्लस 2 पर्यंत लिमिट टाकायचे, पहिले टाकणार 2, हे बा 1/18 बाहेरच आहे, ओके, तर पहिले 2 टाकूया आपण, 2 टाकलं की 2 स्क्वेअर 4/2 इज 2, ओके, 2 टाकलं तर हे 4 बनतं, ओके, प्लस 4 बनला, ओके, मायनस ऑफ, आता मायनस 2 टाकलं तर काय रे, मायनस 2 चा स्क्वेअर इज 4/2 इज 2, ओके, 2, मायनस 2 टाकलं तर 2 इंटू मायनस 2 इज मायनस ऑफ 4, सो मायनस ऑफ 4 इथं लिहितोय मी, बस करा इतकं कॅल्क्युलेशन, नाही का, हे 6 बनतं, हे मायनस 2 बनतं, मायनस ऑफ मायनस 2 इज प्लस 2, 6 प्लस 2 इज 8, सो आन्सर शुड बी 8 डिवाइड बाय 18 म्हणजेच आन्सर शुड बी 4 डिवाइड बाय 9, काय बनतो आन्सर मुलांना, 4 डिवाइड बाय 9 आन्सर बनतो, ओके, जाऊया पुढे. नाउ सी क्वेश्चन नंबर 24, क्वेश्चन नंबर 24 काय म्हणतात, क्वेश्चन नंबर 24 मध्ये अ प्रोबेबिलिटी मास फंक्शन, पा काय प्रोबेबिलिटी मास फंक्शन दिलाय त्यांनी, काय दिलाय, प्रोबेबिलिटी मास फंक्शन इज के इंटू के इंटू, तुम्हाला सांगितलं होतं ना हा जो ब्रॅकेट असतो ना तो 4CX रिप्रेझेंट करतो, काय 4CX, तो ब्रॅकेट कॉम्बिनेशन रिप्रेझेंट करत असतो, कॉम्बिनेशन, बरोबर. ते आपल्याला असं सांगतात की एक्सचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 0, 1, 2, 3, 4 म्हणे, एक्सचा व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4 आहे म्हणे, ठीक आहे, ओके, एक काम करतो मी टेबलच ड्रॉ करतो आता, चला, हा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा क्वेश्चन नाही आहे, हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा क्वेश्चन आहे, बिकॉज एक्सची व्हॅल्यू पाहा ना गॅप गॅपमध्ये 0, 1, 2, 3, 4, बरोबर ना, ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू इथे पी ऑफ एक्सची व्हॅल्यू, जरा बघूत रे आधी काय विचारतात, देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ के म्हणे, ठीक आहे, केचं व्हॅल्यू फाईंड करा म्हणतात, म्हणजे काय हे इतका मोठा टेबल लागणार नाही आपल्याला, बस, बरोबर, केचं व्हॅल्यू फाईंड करा म्हणतात म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू पहा 0, 1, 2, बरोबर ना, 3, 4 प्रोबेबिलिटीज लिहायच्या, सर्व प्रोबेबिलिटीचा ॲडिशन 1 करायचा आणि मग केचं व्हॅल्यू फाईंड करायचं, ही प्रोबेबिलिटीचा फंक्शन आहे म्हणा, हा प्रोबेबिलिटीचा फंक्शन आहे मुलांना, समजतं तुम्हाला, एक्सचे व्हॅल्यू जर का मी इथे 0 टाकेन तर काय बनतं माहिती का, ते प्रोबेबिलिटी 0 टाकेन तर प्रोबेबिलिटी ऑफ 0 गाईज इट इज इक्वल टू के इंटू 4C0, 4C0चा व्हॅल्यू असतो 1, सो आन्सर बनतो फक्त के, के इंटू 1 इज के, प्रोबेबिलिटी ऑफ 1 पहा 1 टाकायला लागतं मला इथे एक्सच्या जागी, नाही का, म्हणजे के इंटू 4C1, बट 4C1चा व्हॅल्यू असतो 4, सो आन्सर शुड बी 4K, आता 2 टाकतो पहा, प्रोबेबिलिटी ऑफ 2 इज इक्वल टू के इंटू 4C2, ओके, 4C2चा आन्सर असतो 6, सो हा बनतो 6K, ओके, 3 टाकतो आता, प्रोबेबिलिटी ऑफ 3 इट इज इक्वल टू के इंटू 4C3 अँड 4C3 4 असतो परत 4K बनतो, तो 4K बनतो, सिमिलरली 4 टाकून पाहत इथे तुम्हाला केच मिळणार आहे, या सर्वांचा ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 1, सो के प्लस 4K 5K, 5K प्लस दिस 5K, 10K प्लस 6K इज 16K शुड बी इक्वल टू 1, दॅट मीन्स के चा व्हॅल्यू मुलांना 1/16 असला पाहिजे, काय रे, 1/16, दॅट इज ऑप्शन नंबर सी आपला इथे आन्सर असला पाहिजे, येस, जाऊया पुढे, पा नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 25, काय म्हणतात 25 मध्ये, टेबल दिला अरे, टेबल दिला, व्हेरियन्स विचारतात,
टेबल दिला आणि व्हेरियन्स विचारतात. बरोबर, एक काम करतो, पाहत हा टेबल ड्रॉ केलाच पाहिजे असं काही गरजेचं म्हण नाही. बरं, खरं तर ओके, बट तुमचं इमॅजिनेशन जर का चांगलं असेल ना, काही गरज नाही टेबल ड्रॉ करण्याची. पहा, व्हेरियन्स व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर मायनस समेशन ऑफ पी आय एक्स आय चा होल स्क्वेअर. बरोबर, आपण आधी एक काम करूया, पी आय एक्स आय चं समेशन करूया. पी आय एक्स आय काय रे बाबा, मायनस 0.4. पी आय एक्स आय काय रे, मायनस 0.3. पी आय एक्स आय 0. पी आय एक्स आय 0.15. पी आय एक्स आय 0.5. 0.5 प्लस 0.15 इज 0.65 मायनस ऑफ, हे काय रे, 0.7 आहे ना तो तर. करा डिफरन्स किती बनतो, मायनस 0.05 बनतोय की नाही, डिफरन्स मायनस 0.05 बनतोय की नाही. बरोबर, टाकून द्या इथे मग हे मायनस, हे पहा किती आहे, मायनस 0. हे पहा, हे मायनस राहायचं, मायनस 0.05 जो स्क्वेअर आहे, मायनस 0.05 मीन्स 5/100 करतो सिम्पल वेमध्ये, नाही का, याचा मला करायचा स्क्वेअर. बरोबर, मायनस मायनस आहे मायनस, बट मायनस हा स्क्वेअर प्लस असतो म्हणून तो नव्हता लिहिला ॲक्च्युली, बट ठीक आहे चलो ओके. आता काय करायचं समजतं का तुम्हाला, आता तुम्हाला करायचं आहे व्हेरियन्स, सॉरी व्हेरियन्स नाही, पी आय एक्स आयच्या स्क्वेअरचा ॲडिशन करायचं, समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर करायचं. तर मग पाहा रे, आता इथे पी आय इंटू एक्स आयचा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर 4 इंटू 0.2 इज 0.8. पी आय याचा स्क्वेअर एक्स आयचा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर 1 इंटू 0.3 इज 0.3. पी आय एक्स आयचा स्क्वेअर, अरे 0च येतो, पी आय एक्स आयचा स्क्वेअर 0.15 राहतो. पी आय एक्स आयचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 इंटू 0.25 इट विल बिकम 1. करा ॲडिशन काय बनतो पाहावर आहे, हे पहा 1.1 प्लस 1 इज 2.1 2.25 बनतो, हा ॲडिशन टोटल 2.25 बनतो, हा समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर आहे, दॅट इज 2.25 हा मुलांना. ओके, पाहा आता 2.25 हे थोडंसं एकदम काहीतरी आहे ते मायनस करायचं आपल्याला, 2.25 मायनस ऑफ 5चा स्क्वेअर 25. ओके, 100चा स्क्वेअर 140 लावा इथे. ओके, सो 2.25 मायनस ऑफ 0. हे बाहेर 2-0 गेले तर इथे पॉईंट येतो, नाही का, म्हणजे आणखीन 2-0 आणि त्याच्यानंतर 25 करून घ्या. बरं, हे काय बनतं पहा, 2.2475 बनून जातं, पाहून घ्या. ॲक्च्युली करण्याची पण गरज नव्हती, 2.25 थोडंसं कमी आन्सर आहे, 2.25 जास्त, 2.25 सर्वजण जास्त. सो ऑप्शनवर बाय डिफॉल्ट ऑप्शन नंबर डी आन्सर इथे करायला हवा होता आपण. बरोबर ना, पहा आता लास्ट समय क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतात पहा क्वेश्चनमध्ये. अ प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल इट इज गिव्हन बाय दिस फंक्शन हाफ. बरोबर, एक्सची व्हॅल्यू 0 पासून 2 पर्यंत, एक्सची व्हॅल्यू 0 पासून 2 पर्यंत म्हणा. ओके, ते म्हणतात एचा जो व्हॅल्यू आहे ना, एचा व्हॅल्यू इज ए मीन्स प्रोबॅबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन हाफ. एक्सची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 0 पासून 1/2 पर्यंत असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे आहे ए. 0 पासून काय काय, ए म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू 0 पासून 1/2 पर्यंत असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे ए आहे. बरोबर, बट प्रोबॅबिलिटी फंक्शन तर हाफ आहे ना, प्रोबेबिलिटी फंक्शन तर हाफ आहे. बरोबर, सो ए म्हणजे काय माहिती का रे मुलांना, हाफ इंटू एक्स करायला लागतं, लिमिट टाकायला लागतं 0 to 1/2. बरोबर, टाका एकदा हाफ टाकल तर 1/4 बनेल, मायनस 0 टाकल तर 0 बनणार. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ ए इज 1/4. एचा व्हॅल्यू किती बनतो मुलांना, 1/4 बनतो. बरोबर, आता बी काय म्हणतात पहा, बरं जरा बी काय म्हणतात पहा, बी मीन्स प्रोबेबिलिटी, प्रोबेबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3/2 म्हणे. 1/4 येतो बहुतेक बी पण. बी म्हणजे काय माहिती का, बी म्हणजे प्रोबॅबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3/2 म्हणजे 3/2 पासून 2 पर्यंत. बरं, 3/2 पासून 2 पर्यंत. ओके, फंक्शन आहे हाफ, प्रोबॅबिलिटीचं फंक्शन आहे हाफ. ओके, सो बी व्हॅल्यू इज इक्वल टू हाफचं इंटिग्रेशन इज हाफ इंटू एक्स, लिमिट टाकायला लागतात पण 3/2 आणि इथे टाकतोय 2. बरोबर, सो बीचा व्हॅल्यू पहा, एकदा 2 टाकणार, 2 टाकलं तर 2/2 इज 1 मायनस ऑफ 3/2 टाकलं तर काय बनतो रे, 3/4 बनतो. 3/2 टाका ना इथे, 3/2 म्हणजे 3/4 बनतो, म्हणजे बीचं पण व्हॅल्यू मुलांना परत हा 1/4 बनतो. बरोबर, सो ए आणि बीचे व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे का असं कुठे, ए आणि बीचं व्हॅल्यू इक्वल आहे म्हणजे त्यांचा डिफरन्स शुड बी इक्वल टू 0 ना. ऑप्शन नंबर सी हा आपला इथे करेक्ट आन्सर असला पाहिजे. बट स्टील मी तुला आणखीन एक पॉईंट सांगतो, कसं आहे हा फंक्शन, कॉन्स्टंट फंक्शन आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे तो. ओके, आणि कॉन्स्टंट फंक्शनच्या केसमध्ये कसं असतं रे, एक्सचा व्हॅल्यू लेस दॅन हाफ आहे ना, म्हणजे 0 पासून 1/2 पर्यंत आला. बरोबर, म्हणजे 0 पासून 1/2 पर्यंत हाफ डिस्टन्सच ट्रॅव्हल, म्हणजे 1/2 डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्याने. ठीक आहे, चलो एक्सची व्हॅल्यू 3/2 पेक्षा जास्त आहे म्हणे, 3/2 पासून 2 पर्यंत
3/2 पासून 2 पर्यंत म्हणजे पण हाफच डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल करायचा आहे. 0 पासून हाफ म्हणजे काय, 0 पासून 0.5 पर्यंत एवढा गॅप येतो बरोबर. त्याच्यानंतर 3/2 पासून 2 म्हणजे काय रे, 1.5 पासून 2 इतका डिस्टन्स आहे. इथे पण 0.5 चा गॅप आहे आणि इथे पण 0.5 चा गॅप आहे दोन्हीकडे बरोबर ना. आणि फंक्शन कॉन्स्टंट जर का असेल, फंक्शन जर का कॉन्स्टंट असेल नाही का, फंक्शन कॉन्स्टंट असेल आणि जर का हे गॅप्स जर का सेम असतील तर डायरेक्टली ना ए आणि बीचा व्हॅल्यू म्हणजे याचा प्रोबॅबिलिटी आणि याचा प्रोबॅबिलिटी सेम असतो, ॲक्च्युअलमध्ये सेम असतो. मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं व्यवस्थित म्हणजे लाईक तुम्ही स्वतः अभ्यास करा, ओके, स्वतः थोडंसं इमॅजिन करा, थोडंसं विचार करा की हे असं का होत असतं नाही का बरोबर ना. तुम्हाला नक्कीच हे समजून जाईल, नक्कीच समजून जाईल. पॉज करा, विचार करा आधी. त्याच्यानंतर मी आता थोडीशी हिंट देतोय बा, लक्ष द्या का हिंट. जर का तुमचा अभ्यास खूप चांगला असेल ना, तुम्हाला हे असं समजेल यार की कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलच्या केसमध्ये मी तुम्हाला एक ग्राफ सांगितला होता, तो ग्राफ असा काहीतरी होता, आठवतो ना, असा होता ना तो ग्राफ. पण आपला जो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे ना हा वाला, हा हा, तो हाफ आहे. हाफ ग्राफ असा काही नसणार आहे नाही का, हाफ वाला फंक्शन आहे म्हणजे वाय इज इक्वल टू हाफ म्हणजे फंक्शन तर असं आहे ना, समजतं का, हे हाफ आहे, डिस्टन्स हाफ आहे, असा ग्राफ आहे आपला बरोबर. कुठून कुठे माहिती का, 0 पासून 2 पर्यंत असा ग्राफ, म्हणजे हा पॉईंट 0 आहे, लेट दिस बी 1 अँड दिस बी 2. 0 पासून 2 पर्यंत असा ग्राफ आहे. तर आपल्याला काय विचारतात माहिती का, 0 पासून 0.5 पर्यंतची प्रोबॅबिलिटी विचारतात म्हणजे हा एरिया. परत त्यानंतर विचारतात की 3/2 पासून 2 पर्यंतची प्रोबॅबिलिटी, 3/2 पेक्षा जास्त म्हणजे 3/2 पासून 2 पर्यंतची प्रोबॅबिलिटी म्हणजे हा वाला एरिया. बघून समजता ना हा एरिया आणि हा एरिया सेम आहे बरोबर ना. तर मी तर ॲक्च्युली हे पाहूनच डायरेक्टली सांगितलं असतं की ए इज इक्वल टू बी आहे बरोबर. पण कसं आहे माहिती का रे, तुम्ही जे म्हणता ना की ट्रिक्स द्या सर वगैरे हे सर्व गोष्टी नाही का, पण तुम्ही हे समजून घ्या की ट्रिक वगैरे यूज करण्यासाठी ओके एक बेसिक जो अभ्यास असतो ना आपल्याला खूप चांगला असला पाहिजे. जर का बेसिक्स खूप स्ट्रॉंग असतील ना, काही काही क्वेश्चन्स असे असतात की पाहता क्षणी डायरेक्टली आपण आन्सर करू शकतो असे काही कॉन्सेप्ट यूज करून बरं. ओके ठीक आहे, भले आता हा कॉन्सेप्ट तुम्हाला कुठेच नाही मिळणार, तुम्ही सर्च करा ओके. तुम्ही पहा आत्तापर्यंत तुम्ही जे काही प्रोबेबिलिटी केलं असेल ही गोष्ट कुठे तुम्हाला मिळाली आहे का नाही का. बट समजतं का हे काय आहे, काय सांगितलं होतं मी, फंक्शन कॉन्स्टंट असेल बरोबर आणि हा जो गॅप आहे हा गॅप, हा गॅप आणि हा गॅप जर का सेम असेल तर दोघांची प्रोबेबिलिटी सेम असते बिकॉज फंक्शन कॉन्स्टंट आहे. हा गॅप, हा गॅप, याचा एरिया म्हणजे हा गॅप इंटू हा असतो, याचा एरिया म्हणजे हा गॅप इंटू हा असतो, हे तर दोघांसाठी सेम आहे बिकॉज फंक्शन इज कॉन्स्टंट म्हणजे हाईट सेम आहे, म्हणजे या गॅपवरती सर्व काही डिपेंड करतं. समजा जर का तुम्हाला असं विचारलं असतं, समजा समजा अज्युम करा इथे 3/2 च्या जागी समजा 1 म्हणलं असतं, म्हणजे फाईंड प्रोबेबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 म्हणजे समजतं का, इथून 1 पासून 2 पर्यंत म्हणजे एवढा एरिया, म्हणजे हा जो बी आहे ना, हा जो बी आहे हा एच्या डबल आहे. डायरेक्टली क्लेम केलं असतं आपण, डायरेक्टली क्लेम केलं असतं, काही कॅल्क्युलेशन वगैरेची गरज पण नसती पडली आपल्याला. समजतंय तुम्हाला मुलांना, तर काही गोष्टी समजून घ्या यार की जो आपला मेन अभ्यास असतो ना कन्व्हेन्शनल स्टडी किंवा टेक्स्ट बुकचा जो कंटेंट आहे ओके तो खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. आणि हे पण डिपेंड करतं की एखादी सेम गोष्ट कोणत्या वेनी आपण करतोय. टॉपर्स हे पहा, सर्वच जणांकडे सेम टेक्स्ट बुक आहे, सर्वच जणांकडे MCQचा बुक पण असेल, सर्वजण पण लेक्चर्स पाहत असतील, सर्वजणांकडे MCQ असाइनमेंट असतील, बट सर्वजण थोडी ना टॉपर बनतात. टॉपर तेच बनतात जी सेमच साधीच गोष्ट ओके थोडंसं डिफरंट वेनी करतात, हे लक्षात ठेवायचं बरं तुम्हाला. तर ठीक आहे यार, सो सेशन आपण आता इथे क्लोज करूया मुलांना.